चला 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 चला। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, वेरी गुड मॉर्निंग एवरीवन। शुभ प्रभात। चला बर, चला चला चला। आपला बुधवारचा महा एपिसोड मॅरेथॉन आपली वाट बघतोय। चला चला लवकर। चला चला लवकर। चला गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग एवरीवन। शुभ प्रभात। आवाज येतोय का? आणि मी तुम्हाला क्लिअर दिसतोय का एवढं मला सांग, म्हणजे आपल्याला लगेच पुढची चळवळ सुरू करता येईल। चला चला लवकर। येस, व्हेरी गुड मॉर्निंग मीनाक्षी, व्हेरी गुड मॉर्निंग कृणाल। येस येस, थँक यू। छान, उत्कृष्ट। अभ्यास चांगला जोरात चालला पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं अपेक्षा आहे तुमच्याकडून। येस, व्हेरी गुड मॉर्निंग एवरीवन। चला बरं, लवकर लवकर। हॅलो गोकर्ण। चला चला चला। जसं की आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपण काय करतो, आपण दर बुधवारी एक मॅरेथॉन सेशन घ्यायची परंपरा सुरू केली आहे, बरोबर? येस, व्हेरी गुड मॉर्निंग यशस्वी व्हा सौरभ, व्हेरी गुड मॉर्निंग शुभांगी, व्हेरी गुड मॉर्निंग। अरे वा, छान छान कृणाल, है ना? चांगला अभ्यास करा, आपण फायदा झाला पाहिजे।
येस, व्हेरी गुड मॉर्निंग सीमा, व्हेरी गुड मॉर्निंग मनप्रीत, यशस्वी वा साक्षी, व्हेरी गुड मॉर्निंग. चला तर आपण असं बोलत होतो आत्ता की आपण दर बुधवारी एक 2 तासांचा महा एपिसोड घ्यायचं ठरवलं. तर आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, जसं आपण एका बुधवारी राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजणीशी संबंधित संकल्पना बघितल्या, GDP, GNP, NDP, NNP वगैरे. त्याच्यानंतरच्या एका बुधवारी आपण बघितलं RBI कडील पतनियंत्रणाची गुणात्मक साधने. मागच्या गुरुवारी आपण बघितलं RBI कडील पतनियंत्रणाची गुणात्मक साधने आणि अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. त्याच्यापूर्वी संख्यात्मक साधने बघितली होती. गुणात्मक साधने आणि अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा मागच्या बुधवारी बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये, जे आजच्या बुधवारचा आपला महा एपिसोड किंवा मॅरेथॉन लेक्चर आहे, त्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे. अतिशय महत्त्वाचा म्हणजे इतका महत्त्वाचा की ह्या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न असतो असं म्हणलं तरी चालेल. बिलकुल अतिशयोक्ती होणार नाही, प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न असतो इतका महत्त्वाचा टॉपिक. आणि तो आहे, भारतामध्ये अर्थसंकल्पाची उत्क्रांती कशी होत गेली आणि भारताच्या अर्थसंकल्पाची रचना कशी असते. असं गोकर्ण, मी कालच्या लेक्चरमध्ये ना चालू घडामोडींसाठी काय वाचायचं काय नाही ते सगळं सांगितलंय कालच्या लेक्चरमध्ये. कालचं लेक्चर रेफर कराल ना, काल 2 लेक्चर्स बघितलेत. तर संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी येत्या 4 महिन्यांमध्ये जेणेकरून हमखास यश मिळेल, हे एक बघितलं. आणि दुसरं, आपण कोणते संदर्भ ग्रंथ वाचायला पाहिजेत, पुस्तकं नोट्स कोणत्या वाचायला पाहिजेत, हे पण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर तेवढं बघून घ्याल प्लीज. येस, शुभप्रभात प्रमोद, व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग राशी, व्हेरी गुड मॉर्निंग मितेश, व्हेरी गुड मॉर्निंग आकाश. चला बरं, आलेत सगळेजण, गुड, एक्सलेंट. तर आपण असं म्हणतोय की आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपरली फोकस करूयात भारतामध्ये अर्थसंकल्प कसा कसा मांडला जाऊ लागला ह्याच्यावर, आणि दुसरं, भारताच्या अर्थसंकल्पाची रचना एक्झॅक्टली कशी असते, भारताचा अर्थसंकल्प एक्झॅक्टली कसा असतो ह्या गोष्टींवर. तर सी दिस, तर इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला बजेट किंवा अर्थसंकल्पावर बोलायचं आहे. आता ह्याच्यावर बोलण्याची कारणं 2 आहेत. एक, तर आत्ता सध्याला आपल्या भारताचं जे अर्थसंकल्प असणार आहे पुढच्या वर्षाचं 2023-24, त्या अर्थसंकल्पाच्या बनवण्याचं काम चालू आहे, है ना. केंद्रीय स्तरावर आपल्या वित्तमंत्री, प्रधानमंत्री, ही सगळी लोक अर्थसंकल्प बनवण्याच्या कामामध्ये बिझी आहेत. तर अर्थसंकल्प बनवला जातोय म्हणून करंटमध्ये आपल्या भरपूर वाचण्यात येतंय की अर्थसंकल्पामध्ये हे चाललं, वित्तमंत्र्यांनी ह्यांच्याबरोबर बैठका घेतल्या वगैरे वगैरे. तर करंटमध्ये चालू पण आहे ती प्रोसेस. त्या प्रोसेस बरोबरीलाच आपण पण अर्थसंकल्प शिकून घेतलं तर करंटचा फायदा होईल आपल्याला जास्त. मग आपल्याला कोर कन्सेप्ट कळेल, त्याच्यामुळे करंट कळेल, आणि करंट कळल्यामुळे पुन्हा कोर कन्सेप्ट फिट होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला डबल बेनिफिट होईल. म्हणून आपण अर्थसंकल्पाची रचना आणि उत्क्रांती कशी होत गेली हा ह्या टॉपिकवर लेक्चर प्लॅन केलाय. तर इकॉनॉमिक्सच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायचं आहे अर्थसंकल्पाची रचना आणि अर्थसंकल्पाची उत्क्रांती. त्या अगोदर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या, आपलं आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी दिवस रात्र धडपड करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अन अकॅडमी ह्या इतक्या मोठ्या भव्य दिव्य प्लॅटफॉर्मवर. बरोबर, आपण हे माहिती आहे तुम्हाला, ठीक. तर आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये बजेटचं इव्होल्युशन अँड स्ट्रक्चर बघायचं आहे, म्हणजे भारतातील अर्थसंकल्प कसा निर्माण होत गेला आणि भारतातील अर्थसंकल्पाची रचना कशी असते, ह्या 2 गोष्टींबद्दल चर्चा करायची आज आपल्याला. सगळ्यात अगोदर बघूयात भारतातील अर्थसंकल्पाची उत्क्रांती. भारतातील अर्थसंकल्पाची उत्क्रांती, एक 5-6 पॉइंट्स आहेत जे आपल्याला पाठच करायला पाहिजेत. 5-6 पॉइंट आहेत ह्या टॉपिकशी रिलेटेड जे आपल्याला पाठच करायला पाहिजेत.
म्हणजे भारतातील अर्थसंकल्पाची उत्क्रांती कशी सुरू झाली, पहिला अर्थसंकल्प कोण मांडला, मग त्या अर्थसंकल्पामध्ये कसे बदल करण्यात आले, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतातील अर्थसंकल्पाचा प्रवास सुरू होतो 1860 सालापासून, है ना. हे जे पॉइंट्स आपण इथं लिहितोय ते पॉइंट्स ॲज इट इज वर्षासहित फॅक्ट्स म्हणून पाठ करायचे. 1860 साली भारतातील अर्थसंकल्पाचा प्रवास धीरज आत्ता सध्याला हिस्ट्रीसाठी अतुल टाकळकर सर आहेत, अतुल टाकळकर सर घेतात इतिहास, आणि उमेश कुदळे सर होते अन अकॅडमीवर, त्यांनी सोडले अन अकॅडमी, पण त्यांच्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत. संतोष चव्हाण सर, उमेश कुदळे सरांचे काही रेकॉर्डेड बॅचेस असतील. अतुल टाकळकर सर आत्ता आहेत इतिहासासाठी. आणि त्याच्यातून पण तुम्हाला अजून काही डाऊट आलं तर मला विचाराल. इतिहासाचा अभ्यास करताना मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल ते डाऊट्स सॉर्ट आउट करण्याचा, बरोबर. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी केली, 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षेतून 3-3 पदं मिळवली आहेत, म्हणून ॲटलिस्ट प्रत्येक विषयाचं येतं. फक्त शिकवायला वेळ नाही आहे म्हणून मी इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जिओग्राफी हे तीनच विषय शिकवतो, बरोबर. तर तुम्ही काही डाऊट आला तर यू कॅन डेफिनेटली आस्क. बरं, 1860 सालापासून भारतीय अर्थसंकल्पाचा प्रवास 1860 सालापासून सुरू झाला. काय असं झालं विशेष, पार्श्वभूमी लक्षात घ्या, तुम्हाला इतिहास लक्षात आला पाहिजे. झालं असं की झालं असं की आपण 1857 साली एक मोठा उठाव केला, ज्याला आपले स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की तो पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, फर्स्ट फ्रीडम स्ट्रगल ऑफ इंडिया. मग 1858 साली, 1857 साली पहिलं ज्या आपला उठाव झाला, मग त्याच्यानंतर 1858 साली राणीचा जाहीरनामा आला. राणींनी सांगितलं की आता संपूर्ण भारताची प्रजा ही राणीची, संपूर्ण भारताची जनता ही राणीची प्रजा असेल, आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली आणि संपूर्ण भारत राणीच्या नियंत्रणाखाली गेलं. मग आता 1860 सालापासून खऱ्या अर्थानं भारतावर ब्रिटिशांचं संपूर्ण साम्राज्य 1858 पासून सुरू झालं. मग त्याचाच एक भाग म्हणून व्हाईसरॉयची कार्यकारी परिषद असायची, एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. त्या कार्यकारी परिषदेमध्ये एक वित्त विषयाशी संबंधित सदस्य असायचा, ज्याला फायनान्स मेंबर किंवा वित्त सदस्य म्हटलं जातं. तर असे वित्त सदस्य होते 1860 मध्ये जेम्स विल्सन. जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860 ला भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचं मॉडेल मांडलं. भारतासाठी अर्थसंकल्प कसा असायला पाहिजे ह्याचं मॉडेल पहिल्यांदा जेम्स विल्सनने मांडलं 7 एप्रिल 1860 ला. 7 एप्रिल 1860 रोजी ऑलरेडीच मी शॉर्टलिस्ट करून पॉइंट काढलेले आहेत, ह्याच्यात फक्त शॉर्टकट नका मारू, हे सगळंच पाठ करायचं आहे ना, ह्याच्यात शॉर्टकट नाही मारायचं. हे मी ऑलरेडी सगळं एकदम निवडून निवडून काढलेत महत्त्वाचे मुद्दे. तर 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन, कोण होते जेम्स विल्सन? तर व्हॉईस रॉयच्या कार्यकारी परिषदेतील वित्त सदस्य होते. जेम्स विल्सन यांनी भारतासाठी पहिल्या अर्थसंकल्पाचं प्रारूप मांडलं. प्रारूप म्हणजे मॉडेल. भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे प्रारूप मांडले. पहिला पॉइंट ॲज इट इज पाठ करायचा. नाव आणि तारीख दोन्ही महत्वाचे आहेत. नाव है सुनाई होगा नाम तो जेम्स विल्सन, आणि ह्यांनी 7 एप्रिल 1860 ला, तारीख पण खूप महत्वाची, भारतासाठी पहिल्या अर्थसंकल्पाचं मॉडेल बनवलं की भारताचा अर्थसंकल्प असा असायला पाहिजे. ठीक, मग त्याच्यानंतर काय झालं? 1860 नंतर आपल्या देशामध्ये नंतर काही विशेष असं झालं नाही. मग आपलं रुटीन दरवर्षी अर्थसंकल्प मांडायचं, ब्रिटिश गव्हर्नमेंट वगैरे त्या गोष्टी चालल्या. मग पुढचं वर्ष येतं जे डायरेक्टली महत्वाचं वर्ष आहे, 1946. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या 1 वर्ष अगोदर फक्त काय केलं असं आपण 1946 साली, किंवा 1946 साला असं काय विशेष झालं असेल? तर 1946 साली काय झालं,
भारताला स्वातंत्र्य द्यावं लागणार हे फिक्स झालं होतं. ब्रिटिशांनाही कळलं होतं की भारताला स्वातंत्र्य द्यावंच लागणार आहे. जर भारताला स्वातंत्र्य द्यावंच लागणार आहे आपल्याला, तर आपण भारतीयांना ट्रेनिंग द्यावं लागेल देश कसा चालवायचा ह्याची, नाहीतर ब्रिटिशांचं नाव खराब होईल ना. ब्रिटिश लोकांनी भारतीय लोकांना ज्ञान नाही दिलं देश चालवायचं असं नाव होईल. आणि म्हणून ब्रिटिशांनी भारतीय लोकांना पण देश चालवण्याची समज यावी, थोडीशी ट्रेनिंग मिळावी म्हणून एक इंटरिम गव्हर्नमेंट किंवा अंतरिम शासन स्थापन केलं. त्या अंतरिम शासनातले वित्तमंत्री होते लियाकत अली खान, जे मुस्लिम लीगचे सदस्य होते. मग 1947 साली जे अंतरिम सरकार स्थापन झालं, ओके, तर 1947 साली जे अंतरिम सरकार स्थापन झालं त्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगनी पण भाग घेतला होता. मुस्लिम लीगचे सदस्य लियाकत अली खान वित्तमंत्री बनले आणि मग त्यांनी अंतरिम सरकारमधला अर्थसंकल्प मांडला. लियाकत अली खान हे मुस्लिम लीगचे सदस्य होते. फक्त शासनामध्ये येऊन शासनाला कामच करू द्यायचं नाही, जाणून बुजून त्रास द्यायचा, जेणेकरून काँग्रेस ॲक्सेप्ट करेल की मुस्लिम लीग बरोबर देश चालवणं सोपं नाही आहे, अशक्य आहे. म्हणून मुस्लिम लीग अंतरिम शासनामध्ये सहभागी झालं होतं. मुस्लिम लीगला फक्त देश चालवूच द्यायचा नव्हता काँग्रेसला, आणि म्हणून त्यांनी इन्वॉल्व झाले. मग आपल्याला लक्षात आलं की हो, हे खरंच ह्यांच्यासोबत राहून किंवा मुस्लिम लीग आपल्याला संपूर्ण देश चालू देणार नाही, अडथळा आणेल. मग शेवटी शेवटी आपण त्यांची सेपरेट पाकिस्तानची मागणी मान्य करायला भाग पडलो. मग लियाकत अली खान यांनी अंतरिम सरकारमधलं पहिलं अर्थसंकल्प मांडला किंवा अंतरिम सरकारमधील अर्थसंकल्प पार पाडला. लियाकत अली खान यांनी अंतरिम सरकारमधील अर्थसंकल्प मांडला. लियाकत अली खान ह्यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण ते खूप इम्पॉर्टन्स नाही आहे, म्हणजे असं काही विशेष खूप झालं नाही. महत्वाचं काय, 1860 तर डेफिनेटली महत्वाचं आहे, ह्याच्यानंतर खूप महत्वाचं आहे तो आहे 1947. स्वातंत्र्य मिळालं आणि भारत हा जगातील अतिशय महान देश स्वतंत्र झाला. हा मात्र पॉइंट आपल्याला पाठ करायचा 1947. 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची तारीख आहे. ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं. तात्पुरती है ना, आपण म्हणतो संविधान सभेनेच भारताची पहिली संसद म्हणून काम केलं. तर मग तात्पुरतं एक आपण अंतरिम सरकारच्या नंतर स्वतंत्र भारताचं एक पहिलं मंत्रिमंडळ बनवलं, ज्याच्यामध्ये आर के शणमुखम शेट्टी हे भारताचे पहिले वित्तमंत्री बनले. स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री होते आर के शणमुखम शेट्टी, यांनी भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला 26 नोव्हेंबर 1947 ला. हा जो आहे ना 7 एप्रिल 1860 ही तारीख, 7 एप्रिल 1860 ही तारीख पाठ करायची, 26 नोव्हेंबर 1947 ही तारीख पण पाठ करायची. 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर के शणमुखम शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. ह्याच्यानंतर काय विशेष घडलं, तर 1950-51 चा जो बजेट होता ना, जो 28 फेब्रुवारी 1950 ला मांडला गेला, 28 फेब्रुवारी 1950 ला मांडला गेलेला बजेट, हा बजेट असा होता की भारताचं संविधान अंमलात आलं 26 जानेवारी 1950 ला, आणि संविधान अंमलात आल्यानंतर 28 फेब्रुवारी 1950 ला बजेट मांडलं गेलं. मग आता 28 फेब्रुवारी, आपण 26 जानेवारी 1950 ला तर आपण प्रजासत्ताक बनलो ना, भारताचं संविधान अंमलात आलं की आपण प्रजासत्ताक बनलो, रिपब्लिक है ना, रिपब्लिक असेल. आपण म्हणतो ना प्रस्तावनेमध्ये की भारत हा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असेल, तर आपण गणराज्य बनलो कधी, 26 जानेवारी 1950 ला. आणि मग
आपण गणराज्य बनल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प जो 28 फेब्रुवारी 1950 ला मांडला गेला, 1950-51 चा जॉन मथाई यांनी मांडला, हा भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तर आर के षणमुखम शेट्टीने मांडला. आणि 28 फेब्रुवारी 1950 ला भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडला. सो जॉन मथाई काय होते तर पुढचं वर्ष महत्वाचं 1950 मध्ये हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. 28 फेब्रुवारी 1950 ला रोजी भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प गणराज्याचा, कारण आपण गणराज्य बनलो 26 जानेवारी 1950 ला आणि त्याच्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प होता, म्हणून भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडला. म्हणून इथं तारीख पण महत्वाची, 28 फेब्रुवारी 1950 आणि जॉन मथाई हे नाव पण महत्वाचं. आता तुम्हाला काय काय पॉइंट लक्षात ठेवायचे. पहिला 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन, अंतरिम सरकारमधला लियाकत अली खान प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी. स्वातंत्र्यानंतरचा पहिला आर के षणमुखम शेट्टी यांनी मांडलं 26 नोव्हेंबर 1947 ला. भारतीय गणराज्याचा पहिला 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मथाई यांनी मांडलं. सिंपल. आता 2001 साली काय झालं, 2001 सालापूर्वी आपण अर्थसंकल्प संध्याकाळी मांडायचो. 2001 सालापूर्वी आपण अर्थसंकल्प संध्याकाळी मांडायचो 5 वाजता, बरोबर, सकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता मांडायचो अर्थसंकल्प 2001 सालापूर्वी. का माहित आहे, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावर, आपण गुलाम लोक, ब्रिटिश मालक लोक, मग सकाळी ब्रिटिश लोक अर्थसंकल्प मांडतील. सपोज आपण म्हणूयात की त्यांनी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली, आपण 5.5 तासांनी पुढे आहोत त्यांच्या, मग जेव्हा तिथे 11 वाजायची तेव्हा आपल्याकडे 4:30 वाजलेली असायचे. मग आता मालक लोकांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे आणि आपल्याकडे जोपर्यंत 5:30 वाजायचे तोपर्यंत त्यांचा अर्थसंकल्प मांडून झालेला असेल, बरोबर. म्हणजे तर आपण गुलाम लोक आहेत, मालकानंतर मांडायला पाहिजे, मग आपण गुलाम म्हणून आपण संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडायला लागलो. ही बौद्धिक गुलामगिरी होती आपली. ब्रिटिश गेले सोडून, पण आपण कुठं गुलामगिरी सोडली, आपण संध्याकाळी 5 वाजताच अर्थसंकल्प मांडायचो. काही कारण असतील, पण ब्रिटिश सकाळी अर्थसंकल्प मांडतील स्वातंत्र्यापूर्वी आणि मग भारताचा अर्थसंकल्प मांडला जाईल असं होतं. स्वातंत्र्य मिळालं, पण आपण काही अर्थसंकल्पाची वेळ बदलली नाही. फायनली 2000-2001 मध्ये NDA गव्हर्नमेंट होतं, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते आणि अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये यशवंत सिन्हा नावाचे वित्तमंत्री होते. तर यशवंत सिन्हांनी पहिल्यांदा सकाळी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली 11 वाजता. नाहीतर 2000 सालापर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण 53 वर्ष आपण संध्याकाळीच अर्थसंकल्प मांडायचो. कोणी विचार केला नाही का संध्याकाळी मांडतोय, फक्त इतकंच की चला पिढ्यानं पिढ्या चालत आले करत जाऊ. म्हणून 2001 साली यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. NDA गव्हर्नमेंट होतं, NDA गव्हर्नमेंट मधले NDA शासनातील वित्तमंत्री होते यशवंत सिन्हा. यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा. सी दिस, हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे जो पाठ करायला पाहिजे.
2000 सालापर्यंत अर्थसंकल्प आपण संध्याकाळी 5 वाजता मांडायचो, तो आता आपण सकाळी 11 वाजता मांडायला सुरुवात केली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जेव्हा यशवंत सिन्हा वित्तमंत्री होते त्यांनी हे पाऊल उचललं, बरोबर. आणि मग आपल्याला पुढे रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल पण बोलायचं आहे. आजच 2017 साली आपण रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणं बंद केलं. पूर्वी आपण काय करायचो, रेल्वेचा अर्थसंकल्प पण रेल्वेचा अर्थसंकल्प आणि हा रेल्वेचा अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प असे दोन अर्थसंकल्प मांडायचो आपण 2017 पूर्वी. पण 2017-18 अर्थसंकल्पापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणं बंद करण्यात आलं. ह्यावेळी रेल्वे मंत्री होते सुरेश प्रभू आणि वित्तमंत्री होते अरुण जेटली. रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणं बंद. रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणे बंद केले आपण. किती सोपे पॉइंट वाचतात ना. पण बघा, तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवायला जाल ना तेव्हा ह्याच्यावरचे प्रश्न चुकतात. खूप सोपे सोपे पॉईंट्स वाटतात. किती, ह्या पेजवर 3, ह्या स्लाईडवर आणि मागच्या स्लाईडवर 3, 6 पॉईंट्स आहेत जे आपल्याला पाठच करायला पाहिजेत. पण इतके सोपे सोपे वाटणारे प्रश्नसुद्धा चुकतात आपल्याकडनं. कारण काय होतं माहीत आहे, कारण आपण स्वतःला खूप स्मार्ट समजतो, आपण खूप हुशार समजतो. आणि जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो ना तेव्हा अशा प्रश्नाचं उत्तर नाही तेच भलतंच लिहून येतो आपण. आणि मग सगळं टांगापलटी घोडे फरार होऊन जातात, काही हाती लागत नाही. म्हणून हा टॉपिक जितका सोपा वाटतो तितके ह्याच्यावरचे प्रश्न सिली मिस्टेकमध्ये जातात, तितके ह्याच्यामधले प्रश्न आपले मार्क्स घेऊन जातात, बरोबर. म्हणून थोडंसं केअरफुली अभ्यास करायचा ह्या टॉपिकचा. ही झाली भारतीय अर्थसंकल्पाची उत्क्रांती. आता हे ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, अन अकॅडमी हे MPSC साठीचं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे भारतातलं. भारतातले बेस्ट मार्गदर्शक आहेत अन अकॅडमीवर तुम्हाला गाईड करायला, तर त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा कराल. ही जी 23% ऑफची ऑफर आहे ना, ही परवापर्यंतच आहे फक्त. 6 जानेवारीला ही ऑफर संपते. 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला अनअकॅडमी प्लसच्या सबस्क्रिप्शनवर, MPSC साठीच्या कोणत्याही सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 23% ऑफ आहे. 23% सूट मिळेल, प्लस 10% क्रेडिट पॉईंट्स तुम्हाला जर तुमच्याकडे असतील अकाउंटवर तुमच्या, तर ते क्रेडिट पॉईंट्स बघायला मिळतात. असे 30-31% डिस्काउंट मिळतो. RR LIVE हा कोड वापरायचा म्हणजे हे डिस्काउंट मिळेल, बरोबर. पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आता भारतीय अर्थसंकल्पाची उत्क्रांती झाल्यानंतर आता आपल्याला भारतीय अर्थसंकल्पाची रचना बघायची आहे. भारतीय अर्थसंकल्पाची रचना 100% महत्वाची आहे, खूपच जास्त महत्वाची, खूप जास्त. मग काय होतं, तर अगोदर आपण भारतीय अर्थसंकल्पाची रचना बघू. उत्क्रांती तर झाली, भारतीय अर्थसंकल्पाची रचना बघू. भारतीय अर्थसंकल्पाची रचना झाली की आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या, जसं आर्थिक वर्ष भारतातलं आपण हेच का वापरतो, काय बदल झाले, तर आर्थिक वर्षाशी संबंधित एक टॉपिक बघायचा आहे. रेल्वे अर्थसंकल्पाशी संबंधित एक टॉपिक बघायचा आहे आपल्याला. आणि वेळ राहिला आपल्याला तर गुणवस्तू आणि सार्वजनिक वस्तू किंवा मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्समधला फरक बघायचा आहे. ह्या इतक्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायच्या आहेत, बरोबर. अजून 1.5 तास आहे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. अर्थसंकल्प कसा असतो एक्झॅक्टली, अर्थसंकल्प तुम्ही तुमचा बजेट बनवता, तुम्ही कसं करता, घरून आपल्याला 10,000 रुपये येणार आहेत. मग त्या 10,000 रुपयांमध्ये बरोबर तुम्ही तुमचा खर्च भागवता, 3,000 रुपये रूमचे, 3,000 रुपये मेसचे, 1,000 रुपये नाश्त्याला, है ना, किंवा मग 1,000 रुपये स्टडी रूम, 1,000 रुपयाची पुस्तकं, 500 रुपये पेट्रोल, 500 रुपये आपण राहू देतो रविवारी मेसला सुट्टी असते तर जेवायला खायला प्यायला लागतील म्हणून. मग आपण काय करतो, जितके पैसे येणार आहेत ना तितक्या पैशातच खर्च भागवतो. ह्याला आपण म्हणतो बजेट. पैसा येणं म्हणजे जमा आणि पैसा खर्च होणं म्हणजे खर्च. अर्थसंकल्पामध्ये आपण जमा आणि खर्च यांच्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आपण, बरोबर. आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये मुख्यतः 2 पार्ट असतात, पैसे कुठून कुठून येणार आहेत आणि पैसे कुठं कुठं खर्च करायचे. अर्थसंकल्पामध्ये मुख्यतः 2 पार्ट असतात, जमा आणि खर्च.
जमा म्हणजे तुम्हाला वर्षभर देश चालवण्यासाठी जो खर्च करायचा आहे त्याच्यासाठी पैसे कुठून कुठून येणार आहेत तुम्हाला, दॅट इज जमा. आणि तुम्हाला देश चालवण्यासाठी कुठं कुठं खर्च करायचा आहे, जसं प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत, योजना राबवायच्या आहेत, संरक्षणावर खर्च करायचा आहे, पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतील की नाही. म्हणून अर्थसंकल्पाचे मुख्यतः दोन भाग पडतात, जमा आणि खर्च. आता शासनाला मिळणारी जमा बघा, आता तुम्हाला एकच घरून पैसे येतात फक्त, बरोबर? तुम्हाला काय तर आपले फक्त पप्पा पैसे पाठवतात, आणि काही लोक सुदैवी असतील तर त्यांना दोन दोन घरून पैसे येत असतील, बरोबर? आपल्या घरून पण आणि होणारं जे सासर असतं तिथून पण पैसे येतात, नशीबवान लोक असतात. मग तुम्हाला आत्ता एकाच घरून पैसे येत आहेत म्हणून तुम्हाला काही जमा वेगवेगळ्या प्रकारची नाही आहे, पण शासनाला मिळणारे जे पैसे आहेत ना ते मात्र खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शासनाला खूप वेगवेगळ्या स्रोतांमधून, खूप वेगवेगळ्या सोर्सेसमधून पैसे मिळणार आहेत. म्हणून आपण शासनाची जी जमा असते ना त्या जमेला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. कसं? असं, शासनाची जी जमा आहे त्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं, महसुली जमा आणि भांडवली जमा. काय फरक असतो बघायचं आहे आपल्याला अजून तर. आत्ता तर आपण फक्त लिहून ठेवतो हे. सेम शासनाचा खर्च पण खूप विविध प्रकारचा आहे. मग शासनाचा खर्च पण दोन प्रकारचा करतो आपण, दोन प्रकारे लिहितो, महसुली खर्च, भांडवली खर्च. डन. महसुली जमा, भांडवली जमा, महसुली खर्च, भांडवली खर्च. जमा दोन प्रकारची, खर्च दोन प्रकारचा, बरोबर? आता आपल्याला काय करायचं आहे, आता अगोदर आपण एक एक्सरसाइज करूयात. सी, कारण पाठ करून हा पॉइंट डोक्यात राहत नाही, पाठ करून ह्या पॉइंटवर प्रश्न सुटणार नाहीत, 100% सुटणार नाहीत. मग आपल्याला काहीतरी वेगळी टेक्निक वापरायला लागेल, कारण एक खूप फेमस प्रश्न आहे ह्या टॉपिकवर बनणार आहे ना, एक खूप खूपच फेमस प्रश्न आहे. पहिलं, पुढीलपैकी कोण, तुम्ही बघितले असतील बघा PYQ, पुढीलपैकी कोणती जमा ही शासनाच्या महसुली जमेचा भाग आहे, पुढीलपैकी कोणती जमा ही शासनाच्या भांडवली जमेचा भाग आहे, किंवा पुढीलपैकी कोणता खर्च हा भांडवली खर्चात येतो, पुढीलपैकी कोणता खर्च हा महसुली खर्चात येतो. शुअर शॉर्ट प्रश्न विचारतात आणि ह्या प्रश्नाचं शुअर शॉर्ट उत्तर देता आलं पाहिजे पाठांतर न करता. कसं? तेच तर बघायचं आपल्याला. आपण काय करू आता, आता तुम्ही मला हेल्प कराल एक, हे ठीक आहे. अनअकॅडमीचं आयकॉनिकचं सबस्क्रिप्शन असतं, त्या आयकॉनिकच्या सबस्क्रिप्शनचे फायदे तुम्हाला माहिती आहेत. आता तुम्ही मला एक हेल्प करा, जमा म्हणजे शासनाला कुठून कुठून पैसे येतात किंवा शासनाला कुठून कुठून पैसे मिळू शकतात त्याची एक लिस्ट बनवूयात आपण अगोदर. काय वाटतं, शासनाला कुठून कुठून पैसे येत असतील, शासनाची जमा काय असेल, शासनाला कुठून कुठून पैसे येत असतील सांगा. तुम्ही मला लिस्ट सांगा, आपण अगोदर पूर्ण यादी लिहू, पूर्ण लिस्ट लिहू इथं, आणि मग त्या यादीला महसुली जमा आणि भांडवली जमेमध्ये डिवाइड करू. ओके, कृणाल म्हणतो टॅक्स, ठीक आहे. पहिलं, एक लिस्ट बनवूयात आपण छानपैकी. कर महसूल, अजून पहिलं LIC, गोल्ड बॉन्ड, लोन, वर्ल्ड बँक. LIC, गोल्ड बॉन्ड हे ना तो खूप आपण म्हणूयात ना खूप वेग पॉइंट सांगताय तुम्ही. CSR फंड शासनाला नाहीत मिळत सौरभ. CSR फंड्स डायरेक्टली मोठ्या मोठ्या कंपन्या जनतेच्या विकासासाठी खर्च करतात, जसं शाळा उघडणं वगैरे. शेअर बाजारातून शासनाला काही मिळत नाही, डोंबलं काही मिळत नाही. हां, टॅक्स झालं सुवर्ण, टॅक्स मिळाला, कर महसूल. आता LIC वरून आपण असं लिहू शकतो की शासनाच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत, LIC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ONGC, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, ह्या सगळ्या शासनाच्या कंपन्या आहेत ना. मग शासनाची कंपनी आहे, कंपनी कोणाची असू देत, ती फायदा कमवेल की नाही? अक्कल लावून जर काम केलं तर कंपनी फायदा करून देईल, आणि म्हणून शासनाच्या ज्या कंपन्या आहेत ना त्या कंपन्या नफा कमवतात, ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक उद्योगांचा नफा. सार्वजनिक उद्योगांचा
नफा, ठीक. अजून शासनाने कोणाला तरी कर्ज दिलं होतं, समजा मी भारत आहे, प्रमोद जर्मनी आहे, मी जर्मनीला कर्ज दिलं होतं, मग जर्मनी 10 वर्षांसाठी कर्ज दिलं, मग जितके दिवस माझा पैसा जर्मनीकडे तितके दिवस जर्मनी मला काय देईल, व्याज, इंटरेस्ट, बरोबर. आणि म्हणून आपल्याला व्याज प्राप्ती पण होते आपण दिलेल्या कर्जावर. मी जे कर्ज दिलं होतं त्या कर्जावर मला व्याज पण मिळत आहे, त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज प्राप्ती. अजून आयपीओचा संबंध नाही आहे. आयपीओ ही खाजगी कंपनी असते जी आपले शेअर्स बाजारात विकते, आणि हे शेअर्स खरेदी करणारे आपल्यासारखी खाजगी लोकच असतात, तर आयपीओचं काही घेणं देणंच नाही आहे. GST हा टॅक्सचा भाग आहे, इंटरेस्ट झाला. अजून शासनाच्या काही कंपन्या आहेत, त्या कंपन्या काय करतं, सी जितके आता समजा मी शासन आहे, माझी एखादी कंपनी आहे, मला वाटतं आता बस झालं, किती दिवस ही कंपनी चालवायची, जनतेचं कल्याण करायला पाहिजे आपण, लोकांनी आपल्याला जनतेच्या कल्याणासाठी निवडून दिलं, बिझनेस करण्यासाठी थोडंच निवडून दिलं, चला विकून टाका ती कंपनी. मग कधी कधी काय करतं, शासन आपली एखादी कंपनी पूर्णपणे विकूनच टाकतं, कम्प्लिटली सोल्ड एअर इंडिया. आता आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विकायला काढतोय, है ना, शासन एक एक कंपनी विकायला काढतं, ह्याला आपण म्हणतो निर्गुंतवणूक. जेव्हा शासन आपली एखादी कंपनी विकतं आणि त्याच्यातून पैसे गोळा करतं, त्याला आपण म्हणतो निर्गुंतवणूक, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक, डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो आपण, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक. अजून मी असं म्हणलं की मी 10 वर्षांसाठी जर्मनीला कर्ज दिलं, बरोबर, मी 10 वर्षांसाठी जर्मनीला कर्ज दिला, तर 10 वर्ष जर्मनी माझा पैसा वापरते, मला व्याज देईल, पण आता मुदत संपल्यावर कर्ज परत करेल ना, पण मूल्य माझं जेव्हा मुदत संपेल 10 वर्ष, तेव्हा जर्मनी माझं माझं कर्ज परत करेल, मग त्याला आपण म्हणतो प्राप्त होणारी कर्जाची परतफेड, प्राप्त होणारी कर्जाची परतफेड. ह्याच्यामुळे पण पैसे मिळणार आहेत आपल्याला, प्लस आपण कोणाकडनं तरी कर्ज पण घेऊ, शासनाद्वारे घेतले जाणारे कर्ज, शासनाद्वारे घेतले जाणारे कर्ज, बरोबर. प्लस आपण मनुष्य प्राणी आहे, अरे वा रोहित, छान छान छान, नाईस नाईस नाईस, करू आता आता बढिया एकदम, आपण राज्यसेवेची तयारी करू मिलके, है ना. तर आपण मनुष्य प्राणी, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, चुकावर चुका करणार आपण, आणि आपण जितक्या चुका करणार तितका दंड भरणार, शासनाला माहिती, देशातील लोक एक्सपर्ट आहेत चुका करण्यामध्ये, मग शासन धनकावून दंड घेतं आपल्याकडून, आणि म्हणून आपण खूप सारा दंड पण भरतो, आणि आपण शासनाकडनं खूप साऱ्या सेवा घेतो, त्याची फीज पण देतो, तर फीज व दंड वसुली, बरोबर. आपल्यासारख्या लोकांना ना बचतीची सवय लागावी म्हणून शासनाने काही योजना सुरू केलेल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो अल्प बचत ठेवी. तुम्हाला पोस्टातला आठवत असेल, पोस्टामध्ये काय असतं की त्या पोस्टातला मॅडम असतात, एक काकू आपल्या घरी येतात, आपली मम्मी किंवा आपली आजी पोस्टात पैसे ठेवत असते, दर महिन्याला 1000-1000 रुपये भरा, 1 वर्षात 15000 रुपये मिळतील, बरोबर, किंवा दरवर्षी 1000-1000 रुपये भरा, तुम्हाला 3 वर्षांनी 42000 रुपये मिळतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बरोबर, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याकडून जो पैसा आपण पोस्टमध्ये भरतो, हा पैसा डायरेक्टली शासनाकडे ट्रान्सफर केला जातो, आणि शासन हा पैसा खर्च करतं गरजेच्या वेळी. 3 वर्षांसाठी आपण पैसा भरला आपल्या मम्मीनी, आता 3 वर्ष शासनाने पैसा वापरला, 3 वर्षानंतर शासन तो पैसा व्याजासहित आपल्याला परत करतं, पण 3 वर्ष तर माझा पैसा शासनाकडे गेला की नाही, म्हणून अल्प बचत निधीचा पैसा, RD नाही, हा अल्प बचत निधीचा पैसा पण फक्त पोस्ट बँकेकडला, पोस्टाकडला. आपण ज्या बँकांमध्ये ठेवी ठेवतो त्या ठेवींचा शासनाला काही पैसा मिळत नाही, काही सुद्धा मिळत नाही, उगच काहीतरी हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं नाही. आपण ज्या बँकेमध्ये FD करतो, RD ठेवतो, त्याचं शासनाला डोंबलं काही मिळत नाही, साधा एक लॉलीपॉप नाही मिळत. म्हणून काहीही कुठेही नाही जोडायचं,
आपण मी इम्पोर्ट केलाय किंवा मी फॉरेन ट्रेड केलंय माझ्यासारख्या व्यापाऱ्यांनी परकीय व्यापार केलाय, ह्याच्यातून शासनाला फक्त टॅक्स मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. म्हणून शासनाला काही देशातला सगळा पैसा नाही मिळत, देशातला सगळा पैसा आपल्यासारख्या लोकांकडे येतो, आपण त्याच्यातून शासनाला टॅक्स देतो. आणि फीज व दंड वसुली, मग नंतर अल्प बचत निधीचा पैसा, शॉर्ट डिपॉझिट फंड्स, अल्प बचत निधी, प्लस ये स्वाती, पीएफ येणार ना? पीएफ कसं नाही येणार, तुम्ही अगोदरच म्हणला होता पीएफ पण है ना. मी सर्वात शेवटी अल्प बचत निधी आणि पीएफ लिहितो, म्हणून मी तुमचं वाचलं प्रोव्हिडंट फंड्स, पण मी म्हटलं शेवटी लिहूयात. आता आपण काय करतो, तुम्ही उद्या जेव्हा शासकीय अधिकारी व्हाल, प्रशासकीय अधिकारी, काय होईल, तुम्हाला पगार मिळायला लागेल, कधी मरेपर्यंत नाही, रिटायरमेंटपर्यंत. जेव्हा आता व्यापारी लोक जी असतात ना, त्यांना मरेपर्यंत काम करत राहतात, सकाळपर्यंत दुकानात गेले पैसे कमवले, दुपारी आले आणि खाता खाताच गायब झाले. व्यापारी लोक ना मरेपर्यंत पैसे कमवू शकतात, पण आपल्यासारखे प्रशासकीय अधिकारी, त्यांना रिटायरमेंट नंतर काय, संपलं, विषय संपला, बरोबर. रिटायरमेंट नंतर आपल्याला आपल्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांना काहीच मिळत नाही. मग रिटायरमेंट नंतर आपण उघड्यावर येऊ नयेत म्हणून शासन काय करतं, आत्तापासूनच आपल्याला बचतीची सवय लावतं. शासन आत्तापासूनच, तुम्ही जेव्हा ऑफिसर व्हाल तेव्हा बघा, तुमच्या अकाउंटमधून, तुमच्या सॅलरी स्लिपमधून पीएफ कट होतो, प्रोव्हिडंट फंड. त्या पीएफमुळे काय होतं, तुमच्या सॅलरीतला थोडा थोडा पैसा दर आठवड्याला, दर महिन्याला कट होतो आणि तो शासनाकडे जमा होतो. आणि तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा शासन हा पैसा व्याजासहित मोठी रक्कम तुम्हाला देतं, भली मोठी रक्कम असते, म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्हाला टेन्शन येणार नाही इतकी मोठी रक्कम असते. आणि म्हणून प्रोव्हिडंट फंडचा पैसा, शासनाला पैशाची गरज आहे म्हणून शासनाने ना ही योजना सुरू केलेली. प्रोव्हिडंट फंडचा पैसा शासनाला पैशाची गरज आहे म्हणून शासनाने सुरू केलं असं नाही आहे. आपल्यासारख्या जॉब करणाऱ्या लोकांना बचतीची सवय लागावी, आणि आपण रिटायरमेंट नंतर उघड्यावर येऊ नये म्हणून शासनाने ही स्कीम सुरू केली. ह्याच्या अंतर्गत दोघांचा फायदा होतो, शासनाला वापरायला पैसे मिळतात, आपल्याला रिटायरमेंट नंतर बल्कमध्ये पैसा मिळतो, बरोबर. तर प्रोव्हिडंट फंडचा पैसा किंवा भविष्य निर्वाह निधीचा पैसा, भविष्य निर्वाह निधीचा पैसा, अशा पद्धतीनं एकूण हे इतके पैसे शासनाला मिळतात. 9. येस प्रमोद, पण आपल्याला कसं आहे माहित आहे, आपल्याला ते नाही बोलायचं ना, आपल्याला शासनाला जो पैसा खर्च करायला मिळणार आहे ना तो बघायचा आहे. न्यू पेन्शन स्कीम मध्ये आपला पैसा गव्हर्नमेंटकडे जाईल, गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करेल, त्याचे रिटर्न्स मिळतील, गव्हर्नमेंट आपल्याला देईल. गव्हर्नमेंटला नाही ना पैसा शिल्लक राहणार अर्थसंकल्पात, आपल्याला अर्थसंकल्पातला असा पैसा बघायचा आहे फक्त की जो शासनालाच मिळणार आहे खर्च करायला. शासन मध्यस्थ म्हणून नाही काम करणार आहे, शासनालाच मिळणार आहे खर्च करण्यासाठी. तर हा सगळा पैसा शासनाला मिळणार आहे खर्च करण्यासाठी, बरोबर. आता हे इतके पैसे शासनाला मिळणार आहेत, तुमच्या समोर लिस्ट आहे सगळी. आता आपण काय करू, एक लॉजिक लावू छानपैकी, प्रेमळ लॉजिक. काय, ह्या पैशांपैकी ना मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो, ह्या पैशांपैकी असा पैसा जो शासनाला कायम मिळत राहणार आहे, कायम मिळतच राहणार आहे, आणि जो शासनावर कोणतेही कर्ज निर्माण करत नाही, त्याला म्हणायचं ए. असा पैसा जो शासनाला कायम मिळत राहील आणि शासनाच्या डोक्यावर काहीही कर्ज निर्माण करणार नाही, त्याला म्हणायचं ए. ए ए फॉर अर्जेंटिना. आणि असा पैसा जो शासनाचा नाही आहे, जो दुसऱ्याचा पैसा आहे, जो एकतर शासनावर कर्ज निर्माण करेल किंवा शासनाची संपत्ती विकली जाईल, असा जो पैसा आहे, शासनावर कर्ज निर्माण करेल किंवा शासनाची संपत्ती विकून मिळणारा पैसा, त्याला म्हणायचं बी. बी फॉर ब्राझील. अशा पद्धतीनं ए आणि बी मध्ये क्लासिफिकेशन करायचं. आपण लक्षात आलंय परत लॉजिक बघा, असा पैसा जो शासनाला कायम मिळत राहणार आहे, दर 6 महिन्यांनी वर्षांनी मिळतच राहणार आहे, पण शासनाच्या डोक्यावर कर्ज निर्माण करणार नाही, त्याला म्हणायचं ए. आणि असा पैसा
जो शासनाच्या डोक्यावर कर्ज निर्माण करेल किंवा शासनाची संपत्ती विकायला लावेल ह्याला म्हणायचं बी. बरोबर आले लक्षात? आता तुम्ही मला सांगाल आणि मी उत्तर लिहेन. ए आणि बी हे दोन टाईप करायचे आहेत आपल्याला. पहिलं कर महसूल, काय वाटतं ए आहे का बी आहे? पटपट पटपट सांगाल, आपल्याला लवकर लवकर संपवायचंय. आयुष्यात कधी ह्या टॉपिकवरचा प्रश्न नाही चुकायला पाहिजे. आयुष्यात पूरी जिंदगी में ओके. बघा आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ए ए ए ए म्हणलं. आपण ए ला काय म्हणलंय? ठराविक काळानं हा पैसा मिळणारच आहे आणि डोक्यावर कर्ज निर्माण करणार नाही. कर शासनाला दर वर्षाला मिळतो, GST सारखा कर तर दर महिन्याला मिळतो, काही GST 3 महिन्यांना मिळतो, इन्कम टॅक्सचा ॲडव्हान्स पेमेंट काही जण प्रत्येक महिन्याला करतात. म्हणजे शासनाला मिळणारा पैसा, करांमधून मिळणारा पैसा दर महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला मिळणारच आहे, 100% मिळणार आहे. म्हणजे कर महसूल नेहमी नेहमी मिळणार आहे शासनाला, पुन्हा पुन्हा मिळणार आहे. प्लस करामुळे काही शासनाच्या डोक्यावर कर्ज निर्माण झालं. समजा मी शासनाला मागच्या वर्षी 1 लाख रुपये टॅक्स भरला असेल, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की मी 1 लाख रुपये शासनाला कर्ज दिलं, शासन मला त्याचं व्याज देणार आहे? काही देणार नाही. आणि म्हणून कर महसूलला, म्हणून कर महसूलला ए म्हणावं लागेल, कारण नेहमी नेहमी मिळणार आहे आणि शासनाच्या डोक्यावर कर्ज निर्माण करणार नाही. सो ए इज बरोबर. अविनाश ए यायला पाहिजे. बर, सार्वजनिक उद्योगांचा नफा काय वाटत? सार्वजनिक उद्योगांचा नफा काय येईल? त्याला लवकर उत्तर. सुवर्णा, सचिन, गोकर्णा, रोहित, आकाश, नेहल, कृणाल, स्वाती कुठे गेल्या? सीमा, येस ए येईल ए. कारण नफा आहे ना दरवर्षी मिळणार आहे. एखादा उद्योग जो असतो, एखादा बिझनेस, तुम्ही जर एखादा बिझनेस सुरू केला तर तुम्हाला दरवर्षी नफा मिळणार आहे आणि तो नफा तुमच्या डोक्यावर कर्ज नाही निर्माण करत. माझ्या उद्योगाचा नफा म्हणजे माझ्यावर कर्ज थोडीच असतं. आणि म्हणून हे येईल ए. ह्याचं एक अजून एक लॉजिक लक्षात घ्या. मी जर माझं एक घर आहे, माझं एक फ्लॅट आहे असं म्हणूयात, तो फ्लॅट मी भाड्यानं दिला, माझा एक फ्लॅट आहे तो फ्लॅट मी भाड्यानं दिला, रेंटनी. फ्लॅटची किंमत किती असेल? 1.5 कोटी रुपये. 1 कोटी 1.5 कोटी किती असेल? रेंट किती मिळतोय? 40,000 रुपये, 50,000 रुपये, बरोबर? हां, येस स्वाती, गुड. तर रेंट किती असेल? 40-50 हजार रुपये. मग आता नफा हा रेंट सारखा असतो. मला त्या घराचं रेंट दर महिन्याला मिळणार आहे, बरोबर? माझी संपत्ती विकली जाते का? नाही. दर महिन्याला मिळणार आहे, छोट्या छोट्या रकमेत मिळणार आहे, कर्ज पण निर्माण होत नाही आहे. बरं, पुढं चालून मला एक चांगला गिराईक आलं, ते गिराईक म्हणला की मी 1.5 कोटी रुपयाला घर घेऊन टाकतो. मी म्हणलं घेऊन टाक. आता हे 1.5 कोटी रुपये ना मला एकदाच येणार आहेत मोठ्या रकमेत, माझी संपत्ती विकली जाणार आहे. म्हणून घराचं येणारं भाडं हे झालं ए, आणि मी घर विकून टाकलं एकदाच पैसे येतील ते झालं बी. ह्याच्यावरून पण लक्षात ठेवा, सार्वजनिक उद्योगांचा नफा दरवर्षी येत राहणार आहे, संपत्ती नाही विकली जाणार. ए ए व्याज प्राप्ती, सेम व्याज प्राप्ती बद्दल पण तेच सांगता येईल. दरवर्षी मिळणार ना व्याज. मी कर्ज दिलं होतं गोकर्णाला,
गोकर्णाला त्याचं व्याज भरतात दरवर्षी, मग दरवर्षी मला व्याज मिळतं छोट्या छोट्या रकमेत, बरोबर? म्हणून व्याज प्राप्तीला म्हणायचं ए. सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक. मी म्हणलं ना, माझं घर विकून टाकलं समजा मी 1.5 कोटी रुपयांना, तर मला एकदाच पैसा मिळणार आहे, माझी संपत्ती विकली जाणार आहे, त्याला आपण म्हणायचं असतं बी. एकदाच मिळणार आहे पैसा, किंवा डोक्यावर कर्ज निर्माण होणार आहे, किंवा माझी संपत्ती विकली जाणार आहे. इथं संपत्ती विकली जाणार आहे निर्गुंतवणूक, शासनाची संपत्ती कमी होणार आहे, ॲसेट्स विकली जाणार आहेत, त्याच्यातून पैसे मिळणार आहेत, म्हणून ह्याला म्हणायचं बी. बरोबर, बी म्हणायचं. पुन्हा कर्जाची प्राप्त होणारी परतफेड. मी गोकर्णाला कर्ज दिलं होतं 10 लाख रुपये, ते 10 लाख रुपये 10 वर्षांसाठी दिले, मग गोकर्ण मला काय करायचा, दरवर्षी व्याज द्यायचा, ते आपण म्हणलं ए. 10 वर्ष पूर्ण झाली, कर्जाची मुदत संपली, मला गोकर्ण आता माझा सगळे 10 लाख रुपये परत देऊन टाकतील. माझे सगळेचे सगळे पैसे आले मला, एकदाच येते, मोठ्या रकमेत येते, ह्याला म्हणायचं बी. म्हणून प्राप्त होणारी कर्जाची परतफेड, गोकर्णाने मला माझे कर्जाचे पैसे परत पुन्हाचे सगळेचे सगळे आणून दिले, माझं कर्ज फेडून टाकलं, ह्याला आपण म्हणतो बी. का? कारण हे कर्जाची प्राप्त होणारी परतफेड आहे ना, हे संपत्ती विकल्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल कसं संपत्ती विकल्यासारखं आहे सर? ऑफकोर्स संपत्ती विकल्यासारखं आहे. मी जोपर्यंत घर होतं माझ्याकडं, मी भाडं मिळालं मला, मी माझं घर विकून टाकलं, भाडं बंद. सेम तसंच मी जोपर्यंत गोकर्णाला 10 लाख रुपये दिले होते, तोपर्यंत मला गोकर्णाकडून भाडं मिळायचं त्या 10 लाख रुपयांचं व्याज. आणि जसंच त्यांनी माझं कर्ज परतफेड करून टाकलं, म्हणजे माझी संपत्ती विकल्या गेल्यासारखं आहे, आता मला इंटरेस्ट नाही मिळणार, व्याज नाही मिळणार, आणि म्हणून प्राप्त होणारी कर्जाची परतफेड बी असते. एकदाच येणार आहे, मोठ्या रकमेत येणार आहे, असं असतं बी. छोट्या छोट्या रकमेत नेहमी नेहमी येत राहतं, त्याला म्हणतो ए. घेतले जाणारे कर्ज, आपण म्हणलं ना डोक्यावर कर्ज निर्माण करणारं असेल तर त्याला बी म्हणायचं. बी म्हणजे डोक्यावर कर्ज निर्माण करणारी जमा असते, सो घेतले जाणारे कर्ज म्हणजे बी. बरोबर, येस, एक्झॅक्टली रोहित, घेतलेलं कर्ज बी असेल. आणि फीज व दंड वसुली, मनुष्य चुकीचा पुतळा आहे, दरवर्षी 5-5, 6-6 हजार रुपये गाडीमध्ये पेनल्टी भरतो आपण, दंड भरतो. मग त्यांचे कॅमेरे अशा अशा ठिकाणी, मला तर कधी कधी वाटतं त्यांनी माझ्या गाडीवरच कॅमेरा लावून ठेवला, की काही झालं की बरोबर फोटो कॅप्चर होतो. पण त्याच्यामुळे सुधारणा पण होते माणसामध्ये, है ना, आपण नेक्स्ट टाइम. पण कधी कधी असं होतं ना की आपल्याला कळतच नाही आपण नियम तोडलाय म्हणून. आता मी जनरली नियम तोडतच नाही, पण तरी पण कधी कधी असा दंड लागतो आपल्याला की कळत, मग आजचं वाटतं गाडी घेऊनच चूक केली. सर, ती गाडी घेताना 2 लाख रुपये टॅक्स भरला, आता दरवर्षी दंड भरून भरून ते नाही का, गाडो मेलं हेलपाट्यानं आणि शिंगरू मेलं, गाडो मेलं ओझ्यानं आणि शिंगरू, ते त्याचं पिल्लू मेलं हेलपाट्यानं, तसं होऊन जात. अगोदर टॅक्स भरता भरता आता ते दंड भरता भरता असं होऊन जात. मग फीज व दंड वसुली, आपण चुका करतो दरवर्षी, आणि त्या चुका करतो तर त्याचा दंड भरावा लागतं, म्हणून काय करणार आहोत. हा, ए, फीज व दंड वसुली. आता अल्प बचत निधीचा पैसा आणि भविष्य निर्वाह निधीचा पैसा ना, हा शासनाचा स्वतःचा पैसा नाही आहे, हा आपला पैसा आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट बेस्ट करून आलं, मला तेच वाटायला लागलं आजकाल, आपलं गपचूप 6 सीटरनी जावं, नाहीतर पायी पायी गेलेलं परवडतं, है ना, एवढं म्हणजे ते लय अवघड झालं काम, काय सांगू तुम्हाला. ते अजून डाऊन द लाईन 10-20 वर्षांचा जर विचार केला तर गाडीच्या किमती इतका तर दंडच भरलेला असेल आपण. आणि माझ्या घरात 6 गाड्या आहेत, त्या 6 गाड्यांचं माझ्या नंबरवरच अकाउंट आहे सगळं. कुठेही आलं, कोणी काही पराक्रम गाजवलं की लगेच मेसेज येत होता, ती लोक सुद्धा हसत असतील की ह्या नंबरवर किती दंड केलाय म्हणून. अल्प बचत निधी आणि भविष्य निर्वाह निधीचा पैसा हा आपला पैसा आहे, हा शासनाचा पैसा नाही आहे. आपल्यालाच बचतीची सवय लागावी म्हणून शासनाने ह्या योजना सुरू केल्यात, आणि म्हणून हा पैसा शासनाला शासन आपल्याला परत करणार आहे व्याजासहित. आणि जो शासनाचा स्वतःचा पैसा नाही आहे, ए हा शासनाचा स्वतःचा पैसा असतो, जो शासनाचा स्वतःचा पैसा नाही आहे तो बीमध्येच आला पाहिजे. हे शासनावरचं कर्ज नाही आहे. पण तुम्हाला जर असं विचारलं ना की पुढील पैकी कोणतं शासनावरील कर्ज आहे, तर अल्प बचत निधी आणि भविष्य निर्वाह निधी हे शासनावरचं कर्ज नाही आहे. प्रश्नच येत नाही शासनावरील कर्जाचा. हे तर
आपल्याला आपल्या कल्याणासाठी शासनाने राबवलेली योजना आहे, म्हणून ह्याला कर्ज म्हणायचं नाही, पण हा शासनाचा पैसा नाही आहे म्हणून ह्याला म्हणायचं बी। हे असं ए ए ए ए बी 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 ए बी बी असं आहे, बरोबर। ह्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ज्याला ज्याला आपण ए म्हणलंय ना, ती आहे महसुली जमा, रेव्हेन्यू रिसिप्ट्स। ए ए म्हणलंय ती महसुली जमा, आणि ज्याला ज्याला आपण बी म्हणलंय ती आहे भांडवली जमा किंवा कॅपिटल रिसिप्ट्स। भांडवली जमा किंवा कॅपिटल रिसिप्ट। तर कर महसूल, आपलं महसुली जमा आणि भांडवली जमा अशी असायला पाहिजे। मग आता आपण काय करायचं, एक्सरसाइज। तुम्ही छान केलं परफॉर्म, तुम्हीच सांगितलं सगळं, मी तर काय फक्त ए बी लिहत गेलो, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल। आता फक्त आपण काय करायचं, हे जे बनवलंय ना जमा आणि महसुली जमा आणि महसुली खर्च, ह्याच्यामध्ये ते लिहून टाकू लगेच। बघा मी काय करतो, खर्चासाठी आपण दुसरी स्लाइड बनवू, इथं फक्त जमेला चान्स देऊ, म्हणजे आपल्याला मोठी जागा मिळेल, भरपूर एक नंबर मोठी जागा मिळेल, बरोबर। जमा दोन प्रकारची असते, महसुली जमा आणि भांडवली जमा। आता काय करू, जे ए ए ए ए लिहिलंय ना ती महसुली जमा आहे, आणि जे बी 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 लिहिलंय ती भांडवली जमा आहे, फक्त पटकन लिहून टाकू, म्हणजे आपला जमेचा रकाना पूर्ण होऊन जाईल। महसुली जमेमध्ये काय येतं, आता महसुली जमेमधला कर हा जो पार्ट आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे, कर हा भाग, म्हणून महसुली जमेतच कराला थोडस सेपरेटली लिहायचं। तर महसुली जमेमध्ये कर महसूल, कर महसुलामध्ये दोन प्रकारचे कर येतात, आपल्याला पुढे कर रचना टॉपिक मध्ये बघायचं आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर। हे झालं कर महसूल, शासनाला करांमधून मिळणारा पैसा, आणि करेतर महसुलामध्ये म्हणजे कर सोडून इतर महसुली जमा। मग कर सोडून इतर महसुली जमा काय माहिती आपल्याला, फीस व दंड वसुली, फीस व दंड वसुली प्लस सार्वजनिक उद्योगांचा नफा, सार्वजनिक उद्योगांचा नफा, व्याज प्राप्ती, आपण जे कर्ज दिलंय त्या कर्जावर आपल्याला मिळणारा व्याज, हे येतं करेतर महसुलामध्ये। प्लस ह्याच्याबरोबर हे पण म्हणू शकतो आपण की जे आपल्याला परकीय देशांकडून अनुदान देणग्या वगैरे मिळतात ना, ते पण महसुली जमेमध्येच लिहिलं जातं इथंच। पण आता कसं होतं की आपण म्हणू शकत नाही, बरोबर। तर हा, तर आपण ऍडव्हान्स मध्ये सांगू शकत नाही की आपल्याला काय अनुदान आणि काय देणग्या मिळणार आहेत, आणि म्हणून करेतर महसुलामध्ये ह्या ह्या गोष्टी येतात, म्हणून आपण अनुदान देणग्या लिहत नाहीत, पण ते महसुली जमेमध्ये येत, बरोबर। डन, अरे थँक्यू सो मच रोहित, तुमचा रिझल्ट आला ना की हे सगळं मेहनत सार्थक होऊन जाईल। बरोबर, तर ही झाली महसुली जमा संपूर्ण। अब जाएंगे भांडवली जमा के पास, कॅपिटल रिसिप्ट्स। भांडवली जमेमध्ये काय येतं, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक। मी काय करतोय, मला मोठ्या अक्षरात लिहायचंय आणि स्लाइड छोटी पडेल, म्हणून मी जमेचा पार्ट एका स्लाइडवर लिहितोय, खर्चाचा पार्ट मी दुसऱ्या स्लाइडवर लिहील। पण तुम्ही मात्र हुशार आहात माझ्यापेक्षा, तुम्ही काय करायचं, तुम्ही एकच पेज असं आडवं पकडायचं लँडस्केपमध्ये, आणि छोट्या छोट्या सूक्ष्म सूक्ष्म अक्षरामध्ये जमा आणि खर्च एकाच पेजवर लिहायचं, आणि ते पेज आठवड्यातून एकदा बघत चालायचं। आठवड्यातून एकदा ते पेज बघितलं ना तुम्ही, फक्त वाचलं जरी, तरी सुद्धा तुमच्या अर्थसंकल्पावरचे प्रश्न सुटणार, 100% गॅरंटी। येस, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक प्लस दिलेल्या कर्जाची प्राप्त परतफेड, कर्जाची प्राप्त परतफेड प्लस आपण घेतलेलं कर्ज, घेतले जाणारे कर्ज
प्लस अल्प बचत निधीचा पैसा, प्लस भविष्य निर्वाह निधीचा पैसा, बघा किती छान पैकी झालं. हे सगळे येतं भांडवली जमेमध्ये. किती छान आपल्याकडे तयार झालं. गुड सीमा, एक्सलेंट. तर छानपैकी आपल्याकडे जमेचा पूर्ण रकाना तयार झालाय. आता जर तुम्हाला मध्यरात्री 3 वाजता जरी कोणी झोपेतून उठवलं, ए उठ सांग, सार्वजनिक उद्योगांची निर्गुंतवणूक केल्यामुळे मिळणारा पैसा कोणत्या जमेचा भाग आहे, असा जर प्रश्न विचारला ना, तर झोपेत सुद्धा तुमची जीभ बडबडायला लागली पाहिजे की सार्वजनिक उद्योगांची निर्गुंतवणूक केल्यामुळे मिळणारा पैसा म्हणजे शासनाची संपत्ती विकली जाते. हा पैसा एकदाच मिळणार आहे, वन टाइम रिसीट, म्हणजे हा भांडवली जमेचा भाग आहे. मध्यरात्री 3 वाजता जरी प्रश्न विचारला ना कोणी तुम्हाला की कोणती जमा कशाचा भाग आहे, तरी उत्तर आलंच पाहिजे. चुकीला माफी नाही. बरोबर. तर जमेचा भाग आपण पूर्ण कव्हर केला. आता ह्याच्यात तुमचा कधीच उत्तर चुकता कामा नये. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, तर आपल्याला कर रचना टॉपिक मध्ये बघायचंय. कर काय असतात त्याची नका काळजी करू, ते होऊन जाईल. तुम्ही आता फक्त जमेचा पार्ट बघून घ्या. ओव्हरऑल आकाश, मी प्रयत्न करतोय की 25-26 जानेवारी पासून जी बॅच सुरू होईल माझी नवीन, इकॉनॉमिक्सची पण बॅच सुरू होईल आणि साईड बाय साईड मी लगेच भूगोलाची पण बॅच सुरू करेल, तर दोन्ही बॅचेस ऑफलाईन सुरू होतील. लेट सी काय होतं. बरोबर. बघा, तर हे आहे जमेचा भाग. आलं लक्षात? तर हे संपूर्ण जमा लक्षात ठेवायची. जमेचे सगळे पॉइंट्स लक्षात पाहिजेत आणि कोणती जमा महसुली जमा आहे, कोणती जमा भांडवली जमा आहे, हे पण माहिती पाहिजे. हे इतकं झालं जमेबद्दल. आता आपल्याला पुढं बघायचं आहे खर्चाबद्दल. आता खर्चाबद्दल बोलूयात. येस कृणाल, ओके. जमा क्लिअर. ए बी मध्ये लक्षात ठेवायचं. बरं, हे अनअकॅडमीवर आहे ना, तुमच्यासाठी काही बॅचेस सुरू होतात कंटिन्युअसली, त्याचाच एक पार्ट म्हणून एक रणांगण नावाची बॅच सुरू होते ही उद्यापासून. आज किती तारीख आहे? 4. हां, उद्यापासून सुरू होते ही बॅच. राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठीची इंटिग्रेटेड बॅच असेल. तर ह्या बॅचला एनरोल करून ठेवा, म्हणजे भरपूर फायदा होईल. आणि हे ऑफर आत्ता चालू येते तर तुम्हाला माहिती आहे. आता आपण जाऊयात शासनाच्या खर्चाकडं. आता आपण शासनाचा खर्च लिहूयात. सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च म्हणजेच शासनाचा खर्च. सार्वजनिक खर्च किंवा शासनाचा खर्च. बरोबर. तर सार्वजनिक खर्च काय काय येतं ते बघायचं आहे आपल्याला. आहे ना? आहे आहे ऋतिका, 100% आहे. प्रीला, मेन्सला, राज्यसेवेला, संयुक्तला, सगळ्या परीक्षांना पंचवार्षिक योजना आहे. तुम्ही आयोगाद्वारे घेतली जाणारी कोणतीही परीक्षा द्या, पंचवार्षिक योजना आहेतच. फक्त टेक्निकलच्या परीक्षा सोडून पंचवार्षिक योजना डेफिनेटली आहेत. कारण ऋतिका, पंचवार्षिक योजना हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्लस पंचवार्षिक योजनांवर खूप सारे प्रश्न बनू शकतात, खूप सारे प्रश्न बनतात, आणि म्हणून पंचवार्षिक योजना डेफिनेटली आहे, 100% आहे. त्याच्यामध्ये हे डाऊटच नाही काहीच. चला, आता
शासनाच्या खर्चाची लिस्ट लिहूयात. पहिलं येस सीमा, वेतनावरील खर्च. शासनाचे अधिकारी आहेत ना आपल्यासारखे, आपला पगार काही पाकिस्तानमधून थोडीच येणार की चला भारतीय अधिकाऱ्यांचा पगार पाकिस्तान देईल. बरोबर. तर सर्वप्रथम जो खर्च येईल आपला तो खर्च आहे, पुन्हा तशीच लिस्ट लिहायची आपल्याला, वेतन, भत्ते. भत्ते म्हणजे अलाउन्सेस, महागाई भत्ता, भाडं भत्ता, घर भत्ता व निवृत्ती वेतन. वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन. निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन. हा आहे पहिला खर्च. अजून येस, थँक्यू सो मच कविता. त्या नोट्स जीव लावून वाचल्या तरच कळेल फक्त त्या नोट्स किती भारी आहेत ते, नाहीतर कळणारच नाही. संरक्षण अनुदाने, राज्यांना देण्यात येणारी अनुदाने. कारण आपला देश आहे ना, केंद्र शासन खूप श्रीमंत आणि राज्य खूप गरीब असे, आणि म्हणून केंद्र शासनाने राज्यांना अनुदाने द्यावीत अशी केंद्राकडून प्रामाणिक अपेक्षा आहे. तर राज्यांना देण्यात येणारी अनुदाने, बरोबर. अजून संरक्षणावरचा खर्च. आता शासनाचा जो खर्च असतो ना तो दोन प्रकारचा असतो. एक असा खर्च जो संपत्ती निर्माण नाही करत, संपत्ती निर्माण न करणारा खर्च, आणि एक असा खर्च जो संपत्ती निर्माण करतोय. तर संपत्ती निर्माण न करणारा खर्च जो असतो ना तो असतो महसुली खर्च. महसुली खर्च म्हणजे संपत्ती निर्माण करत नाही. संपत्ती निर्माण न करणारा खर्च म्हणजे महसुली खर्च, आणि भांडवली खर्च म्हणजे हा संपत्ती निर्माण करतो. आता संपत्ती म्हणजे काय? तर संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला उत्पन्न मिळवून देते. हा ऑफकोर्स येईल रोहित, इन्फ्रास्ट्रक्चर का नाही येणार, सगळंच येईल. आता समजा माझा एक उद्योग आहे, फॅक्टरी मोठी. त्या फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी गार्ड आहेत आणि काही सफाई कर्मचारी आहेत जे झाडून पुसून घेतात, उद्योगाला क्लीन ठेवतात. मी वर्षाला माझ्या सिक्युरिटी गार्ड्सना आणि सफाई कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपये पगार देतो असं म्हणूयात, म्हणतोय बरं मी, की मी वर्षाला माझ्या उद्योगातले सफाई कर्मचारी आणि वॉचमन ह्यांना मिळून मी 10 लाख रुपये पगार देतोय. हे 10 लाख रुपये पगार दिल्यामुळं काहीतरी संपत्ती निर्माण होते का? काहीच नाही, नथिंग. माझा उद्योग साफ राहिल्यामुळे संपत्ती निर्माण होणार आहे का? नाही. सिक्युरिटी गार्डला ठेवल्यामुळे संपत्ती निर्माण होणार आहे का? नाही. म्हणजेच हा असा खर्च आहे ना ज्याच्यामुळे काही संपत्ती निर्माण होणार नाही. हा मेंटेनन्सचा खर्च, देश चालणे का खर्च आहे बस. मग ह्या जर 10 लाख रुपयांची मी मशीन आणली, तर माझ्या उद्योगासाठी मी 10 लाख रुपयांची एक मशीन आणली, तर हा मात्र होईल भांडवली खर्च. कारण त्या मशीनमुळे आता उत्पादन वाढेल, उत्पादन वाढल्यामुळे पैसे मिळणार आपल्याला. आणि म्हणून प्रत्येक जो खर्च शासन करतं त्याचे दोन प्रकार पडतात, एक तर संपत्ती निर्माण करणारा खर्च असेल किंवा संपत्ती निर्माण न करणारा खर्च असेल. मग आता समजा आपल्या देशातल्या संरक्षण क्षेत्रामध्ये है ना, आपल्याकडं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, 3-3 दलं आहेत संरक्षणाची. ह्या इतक्या मोठ्या फोर्समधल्या लोकांना आपण जर पगार दिला, ह्या इतक्या मोठ्या लोकांना जर आपण पगार देत असू, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधल्या लोकांना वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, पेन्शन दिल्यामुळे काही संपत्ती निर्माण होते का? नाही. ती लोक परकीय दुष्ट शक्तींपासून आपल्या देशाचं रक्षण करतात, पण संपत्ती निर्माण होत नाहीये. आणि म्हणून संरक्षण क्षेत्रावर हा जो अधिकाऱ्यांचं वेतन आहे ना, हे झालं महसुली खर्च. पण संरक्षण क्षेत्रामध्ये आपण काय केलं? आपण राफेल जेट प्लेन खरेदी केलं, झूम फुर. आपण राफेल जेट प्लेन खरेदी केले, आपण मिसाईल्स खरेदी केल्या, आपण रशियाकडनं टँक्स खरेदी केले, आपण रशियाकडनं ती एक सबमराईन खरेदी केली. म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये आपण साधन सामग्रीची खरेदी पण करतो,
मग ही जी साधनसामग्रीची खरेदी आहे ही तर माझी संपत्ती आहे ना. मी प्लेन विकू शकतो कधी पण, परत रिसेलमध्ये पैसे मिळणारच. आपण आपल्या, मी जर तुम्हाला म्हणलं तुमची संपत्ती लिहा, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमची बाईक लिहाल का नाही? संपत्ती आहे ना तुमची, विकून पैसे मिळू शकतात. तुमची कार, तुमची जमीन, तुमचं घर, तुमच्याकडची ज्वेलरी. आणि म्हणून संरक्षण क्षेत्रावर केला जाणारा खर्च दोन प्रकारचा आहे. संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचं वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि संरक्षण क्षेत्रातील साधन सामग्रीची खरेदी. तर संरक्षण क्षेत्रातील वेतन भत्ते निवृत्ती वेतन, संरक्षण क्षेत्र वेतन भत्ते निवृत्ती वेतन लिहिलं पहिलं, आणि दुसरं लिहायचं संरक्षण क्षेत्रात साधन सामग्रीची खरेदी. आपण जेट प्लेन्स खरेदी केले, मिसाईल्स खरेदी केल्या, आपण युद्धनौका खरेदी केल्या, टँक्स खरेदी केले, रणगाडे, हेलिकॉप्टर खरेदी केले, चिनूक, अमेरिकेकडनं आपण होवित्झर तोफा खरेदी केल्या, तर ती संपत्ती आहे ना आपली, आपल्याला आपल्या संपत्तीमध्ये लिहिता येईल बरोबर. प्लस एखादी सामाजिक योजना आहे, उदाहरण घेऊया सर्व शिक्षा अभियानाचं. सर्व शिक्षा अभियानात आपण काय करतो? सर्व शिक्षा अभियानामध्ये ज्या ठिकाणी शाळा नाही आहेत त्या ठिकाणी शाळा बनवल्या जातात, ज्या ठिकाणी शाळा आहेत पण क्लासरूम कमी आहेत तिथं नवीन वर्गखोल्या बनवल्या जातात, ज्या ठिकाणी शाळा आहेत क्लासरूम आहेत पण टॉयलेट्स नाही आहेत त्या ठिकाणी टॉयलेट्स बनवल्या जातात, ज्या ठिकाणी टॉयलेट्स आहेत पण मुलामुलींसाठी एक टॉयलेट आहे तिथं वेगवेगळ्या टॉयलेट्स बनवल्या जातात. म्हणजेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आपण शाळांचं बांधकाम करतो. आता शाळेचं बांधकाम करणं म्हणजे बिल्डिंग बनवणं, बिल्डिंग बनवणं म्हणजे संपत्ती आहे ना ती आपली, कारण बिल्डिंग विकता येऊ शकते कधी पण. तर सामाजिक योजनांमध्ये हा शाळा बनवण्यासारखा जो खर्च आहे ना तो आहे भांडवली खर्च. नरेगामध्ये आपण रस्ते बनवतो, पाझर तलाव बनवतो, बांध बंधारे बनवतो, धरणं बनवतो, भांडवली खर्च आहे. पण आता शाळा बनवल्या, शाळा बनवून काम चालेल का? भूत येऊन शिकवणार आहेत का? नाही, शिक्षक लागतील. मग शिक्षक येतील, शिक्षकांना पगार द्यावा लागेल. मग आता शिक्षकांना जे वेतन द्यायचंय त्याच्यामुळे तर संपत्ती नाही निर्माण होणार, म्हणजे शाळा बांधण्यामुळेच संपत्ती निर्माण होईल, पण शिक्षकांना वेतन दिल्यामुळे लगेच संपत्ती नाही निर्माण होणार. मग सामाजिक योजनांवरील खर्च दोन प्रकारचा असतो. सामाजिक योजनांमध्ये जे वेतन दिलं जातं तो महसुली खर्च आहे. सामाजिक योजनांमध्ये जे वेतन दिलं जातं शिक्षकांना, कामगारांना, तो महसुली खर्च आहे. आणि सेम सामाजिक योजनांमध्ये जे बांधकाम केलं जातं तो भांडवली खर्च आहे. तर संरक्षणावरचा पण खर्च दोन प्रकारचा आहे, महसुली खर्च, भांडवली खर्च. आणि सामाजिक योजनांवरचा खर्च पण दोन प्रकारचा आहे, महसुली खर्च, भांडवली खर्च. विषय संपला बरोबर. हे झालं खर्च. बरं, आता माझ्या देशाने सीमाच्या देशाकडनं कर्ज घेतलं होतं 10 लाख रुपये 10 वर्षांसाठी. आता कर्ज घेतलं तर व्याज द्यावं लागेल. मग दरवर्षी मी आपलं व्याज देतोय सीमाला, खर्च आहे ना हा, लिहावा लागेल खर्चामध्ये. आपण जे व्याज कर्ज घेतलंय त्या कर्जावरचं व्याज फेडणं, व्याज देयता. आता 10 वर्ष झाल्यानंतर मला सीमानी दिलेल्या कर्जाची मुदत संपली, कर्जाची परतफेड करावी लागेल. कर्जाची करण्यात येणारी परतफेड, कर्जाची करण्यात येणारी परतफेड, मी सीमाचं कर्ज परतफेड करून टाकलं. प्लस मला अचानक मालदीव सारखा देश आहे, स्नेहल आल्या, स्नेहल मालदीव देशाच्या राष्ट्रपती आहेत, स्नेहल आल्या, स्नेहल म्हणल्या की मला कर्ज पाहिजे, आम्हाला मोठं बंदर बांधवायचं, मग आपण देणार, मित्र देश आहे. मग आपण दुसऱ्या देशांना कर्ज पण देतो, तो पण खर्चच आहे ना, देण्यात येणारी कर्ज आहे. प्लस आपल्याला आपल्या देशामध्ये रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदर हे बांधकाम करायचं आहे, त्याच्यासाठी पैसा लागतो. पायाभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास हा इतका खर्च शासनाला करावा लागणार बरोबर. तुम्ही ही लिस्ट ऍज इट इज लिहून घ्या. मी एक 2 मिनिटांचा ब्रेक घेतो, कारण आता ऑलमोस्ट 1.25 तास झाला मी बडबडचा. मी 2 मिनिटं थोडंसं गरम पाणी पितो,
तुम्ही ही लिस्ट सगळी लिहून घ्या, 2 मिनिटात आपल्याला लगेच पुढं कंटिन्यू करू. ही जी लिस्ट आपण बनवली आहे, ह्या लिस्टमध्ये आपल्याला पुन्हा आपल्याला खर्चाचे पण 2 पार्ट करायचे आहेत ना, महसुली भांडवली. तर ते कसं करायचं ते बघू. लिस्टचे ह्या लिस्टचे 2 पार्ट करू आणि आपल्या चार्टमध्ये लिहू आणि मग फायनल बजेटचं स्ट्रक्चर बनवू आणि मग पुढचे पॉईंट बघू. छानपैकी 2 मिनिटांचा ब्रेक घ्या, लगेच कंटिन्यू करतो मी. चला, आय एम बॅक गप्पर.
आता आपल्याला ह्या खर्चाला ए आणि बी मध्ये डिवाइड करायचं, सिंपल. आता तर काय ए आणि बी मध्ये तुम्हाला इझिली डिवाइड करता येतं, सगळं खूप सोपं झालंय तुमच्यासाठी. ह्याच्यापैकी ए म्हणजे असा खर्च जो संपत्ती निर्माण करत नाही, ए म्हणजे असा खर्च जो संपत्ती निर्माण करत नाही, आणि बी म्हणजे असा खर्च जो संपत्ती निर्माण करतो. तर संपत्ती निर्माण करणारा खर्च म्हणजे बी असं म्हणायचं, आणि असा खर्च जो संपत्ती निर्माण करत नाही त्याला म्हणायचं ए, आणि असा खर्च जो संपत्ती निर्माण करेल त्याला म्हणायचं बी. बरोबर. तर आता मला सांगा वन बाय वन. वेतन भत्ते निवृत्ती वेतन आत्ताच बोललो आपण. वेतन भत्ते निवृत्ती वेतन दिल्यामुळं देश मेंटेन करण्याचं काम होतं, देश चालवण्याचं काम होतं, संपत्ती कशी निर्माण होईल, तुमच्या देशात किती कर्मचारी आहेत ह्याच्यावरनं तुमची किंमत ठरते का तुमच्या देशाची? नाही. उद्या जर आपल्याला पाकिस्तान विकत घ्यायचं असेल तर आपण पाकिस्तानमध्ये किती अधिकारी आहेत ह्याच्या आधारावर पाकिस्तानची किंमत ठरवणार का? नाही. पाकिस्तानकडे किती जमीन आहे, पाकिस्तानकडे किती रस्ते आहेत, किती ब्रिजेस आहेत, किती बंदर आहेत, किती विमानतळ आहेत, ह्याच्यावर ठरेल ना किंमत. फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी फक्त. तर संपत्ती वेतन भत्ते व निवृत्ती वेतनामुळे संपत्ती निर्माण होत, हा देश चालवण्याचा रुटीन मेंटेनन्सचा खर्च आहे. ए राज्यांना देण्यात येणारी अनुदाने. एक गोष्ट लक्षात घ्या, अनुदाने म्हणजे देणगी असते. देणगी देणगी दिली ना की संपला विषय. देणगी दिलेले पैसेही परत मिळत नसतात, आणि देणगी दिलेल्या पैशावरचं व्याजही परत नसतं मिळत. उद्या समजा तुम्ही जाता जाता एखाद्या मंदिरात गेले, 501 रुपयाची पावती फाडली, दिली ना देणगी, आता 2 आठवड्यांनी तुमचे पैसे संपले, खायला काही नाही, मग तुम्ही मंदिरात जाऊन त्यांना म्हणू शकत नाही आम्ही 2 आठवड्यांपूर्वी पावती फाडली होती 501 रुपयाची, मला आज गरज आहे, देऊन टाका पैसे परत. नाही देणार, इसरून जायचं. देणगी म्हणजे आपण, अनुदाने म्हणजे आपण कोणाला तरी पैसे देऊन टाकलेत. नेकी कर और दरिया में दाल भूल जा. आता त्याच्यावरचं तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, व्याजही परत मिळणार नाही. ए संरक्षण क्षेत्रातील वेतन भत्ते निवृत्ती वेतन आत्ताच बोलू ना आपण. वेतन भत्ते व निवृत्ती वेतन म्हणजे तर मेंटेनन्सचा खर्च आहे, त्याच्यामुळे काही संपत्ती निर्माण नसते होत. ए साधन सामग्रीची खरेदी. संरक्षण क्षेत्रातील साधन सामग्रीची खरेदी म्हणतोय आपण. साधन सामग्रीची खरेदी म्हणजे काय? हा साधन सामग्रीची खरेदी म्हणजे तुम्ही काहीतरी माल विकत घेतलाय, है ना, तुम्ही मिसाईल विकत घेतल्या, जेट प्लेन्स विकत घेतलेत, हेलिकॉप्टर्स विकत घेतलेत, तोफा विकत घेतल्यात, हेलिकॉप्टर्स विकत घेतलेत, अजून काय ते एअरक्राफ्ट कॅरियर्स विकत घेतलेत, युद्धनौका खरेदी केल्यात. ही तुमच्या देशाची संपत्ती आहे, तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये ही लिहाल सगळं, आणि म्हणून साधन सामग्रीची खरेदी हे बी यायला पाहिजे. संपत्ती निर्माण केली ना तुम्ही, संपत्ती निर्माण केली आहे. बरं. सामाजिक योजनांवरील महसुली खर्च, नावातच महसुली खर्च आहे. महसुली खर्च हा कोणत्याही प्रकारची संपत्ती निर्माण करत नाही, है ना. महसुली खर्च कोणत्याही प्रकारची संपत्ती निर्माण नाही करत. महसुली खर्च तर फक्त देश चालवण्याचा रुटीन खर्च आहे. म्हणजे पुन्हा एक सामाजिक योजनांवरील भांडवली खर्च, शाळेचं बांधकाम, रस्त्यांचं बांधकाम, पाझर तलाव, बांधबंधारे ह्यांचं बांधकाम. मग ह्या सर्व बांधकामांमुळं देशाची संपत्ती निर्माण होणार, संपत्ती निर्माण होते, म्हणून ह्याला म्हणायचं बी. आता तुम्ही म्हणाल की सर रस्ते बनवल्यामुळे संपत्ती कशी निर्माण होते? कशी नाही निर्माण होत? समजा एक गाव होतं, त्या गावामध्ये जमिनीचा रेट होता 2 लाख रुपये 5 लाख रुपये एकर. एकदम खेडेगाव होतं, 5 लाख रुपये एकर आणि जमिनीचा रेट होता. बरं, मग त्या गावाचं भलं झालं, त्या गावातून एक हायवे गेलं, गडकरी साहेबांनी रस्त्याचा प्रचंड विकास केला आहे भारतातला, म्हणजे अतिशय अप्रतिम, आपण बोलूच शकत नाही शब्दात, इतका भारी. मग आता रस्ते बनले, आता त्या गावातून एक मोठा हायवे गेला, आता त्या गावात तुम्हाला 5 लाख रुपये एकरांनी जमीन मिळेल का? जाऊन विचारा. आता 30 लाख रुपये 40-50 लाख रुपये हायवेला टच असेल तर 1 कोटी रुपये झाले एकराचे. म्हणजेच संपत्ती वाढली ना, पायाभूत सुविधांचा विकास झाला की संपत्तीची किंमत वाढते, आणि म्हणून
सामाजिक योजनांवरील भांडवली खर्च हा संपत्ती निर्माण करतो, व्याज देयता. व्याज देयता म्हणजे तुम्ही कोणत्या तरी देशाकडनं, कोणत्या तरी संस्थेकडनं कर्ज घेतलंय, है ना, येस सीमा. तर कर्ज घेतलंय त्याचं व्याज देताय तुम्ही, तुम्ही कोणाचे तरी पैसे वापरताय, ह्याचं भाडं देताय. व्याज दिल्यामुळं कसली संपत्ती निर्माण होते? काही संपत्ती निर्माण नाही होत. मी एखाद्याच्या घरात राहतो, मी त्याचं भाडं देतोय, तर ते भाडं दिल्यामुळं काय हे घर माझं झालं? व्याज देयता हे संपत्ती निर्माण न करणारा खर्च आहे. कर्ज घेणं ठीक होतं म्हणजे कर्ज देणं, पण व्याज देयतेमुळं काय होणार आहे? व्याज देयता हा संपत्ती निर्माण करत नाही. तुम्ही दुसऱ्या देशाचे पैसे वापरताय, त्याचं व्याज तुम्ही देताय. बरोबर. पुन्हा कर्जाची करण्यात येणारी परतफेड, आता ह्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. कर्जाची परतफेड सीमा म्हणतायत बी, अजून कोणाला काय म्हणायचं आहे? कर्जाची करण्यात येणारी परतफेड म्हणजे काय असायला पाहिजे? ओके, शुभांगी म्हणतायत बी. अजून? हा, गोकर्ण म्हणतायत ए, सुवर्णा म्हणतायत ए, रोहित म्हणताय ए. हा, अजून ए ए ए. अमोल म्हणतोय बी, अविनाश म्हणताय ए, स्वाती म्हणतायत ए, ललिता म्हणतायत ए, ऋतिका म्हणतात बी. गुड. अजून बाकीचे? दगड, स्नेहल म्हणतायत ए. ओके, बघा आता कर्जाची करण्यात येणारी परतफेड काय. असं म्हणूयात की मी ऋतिकाकडून 10 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. मी ऋतिकाकडून 10 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. मी त्या कर्जावर आता 10 लाख रुपये कर्ज घेतलंय, व्याज द्यावं लागेल. मी दरवर्षी त्याचं 1 लाख रुपये व्याज देतो ऋतिकाला. बरोबर. ऋतिकाकडनं 10 लाख रुपये कर्ज घेतलं, त्याचं दरवर्षी 1 लाख रुपये व्याज देतोय. अचानक माझ्याकडे 10 लाख रुपये आले, मी का, लोक का उतावळी असतात लोन परतफेड करायला? सांगा, लोक एवढी उतावळी का असतात? कर्ज एकदा कर्ज फेडून टाका, ह्याच्यासाठी लोक का उतावळी असतात? कारण व्याज वाचतं. जसंच माझ्याकडे 10 लाख रुपये येतील ना, मी आयुष्यातलं पहिलं काम करेल की मी ऋतिकाचं कर्ज फेडून टाकेल. का? कारण जोपर्यंत ऋतिकाचं कर्ज आहे ना माझ्यावर, तोपर्यंत मला दरवर्षी त्यांना 1 लाख रुपये द्यावे लागणार आहेत व्याज म्हणून. जसेच मी त्यांचे 10 लाख रुपये फेडून टाकेल, मला रोज 1 लाख, जो दर वर्षी मी 1 लाख रुपये देतोय ना, ते व्याज द्यावं नाही लागणार. म्हणजे माझं 1 लाख रुपये व्याज वाचेल, म्हणजे माझं उत्पन्न 1 लाख रुपयांनी वाढेल, म्हणजेच संपत्ती निर्माण होईल. येस येस. आणि म्हणून कर्जाची परतफेड करणं म्हणजे संपत्ती कमवणं असतं. कारण आता मी कर्ज देऊन टाकलं परत ऋतिकाचं 10 लाख रुपये, तर आता 1 लाख रुपये जे दरवर्षी मी व्याज म्हणून द्यायचो ना, ते वाचायला लागले माझे. माझं एक्स्ट्रा इन्कम वाढलं. आणि म्हणून कर्जाची करण्यात येणारी परतफेड हे बी असतं. संपत्ती निर्माण करणारा खर्च येतो. कर्जाची करण्यात येणारी परतफेड संपत्ती निर्माण करते, कारण ह्याच्यामुळं तुम्ही जो व्याज द्यायचा ना अगोदर, तो व्याज आता नाही द्यावा लागत. बरोबर. व्याज वाचते, व्याज वाचायला लागेल आता. बरोबर. ह्या अशा गोष्टी फक्त गंडवतात आपल्याला. आपल्याला वेगळंच काहीतरी वाटतं. कोणीतरी उगाच आपल्याकडे बघून हसत असतं आणि आपल्याला वेगळंच काहीतरी वाटतं. मग गैरसमज होत जातात, मग मिसअंडरस्टँडिंग वाढत जाते, आणि मग उगाच कॉम्प्लिकेशन्स होतात. असं होतं. म्हणून आपल्याला काय वाटतं हे नाही महत्वाचं. आपल्याला जे वाटतं ना, ते लॉजिकवर आधारित आहे का नाही हे बघायचं. गुड, डाऊन, नाईस. आता पुढं, येस, पुढं पुढचा जो पॉइंट आहे तो देण्यात येणारी कर्जे. देण्यात येणारी कर्जे काय वाटतं? येस, एक्सलंट, बिलकुल बरोबर. एक्झॅक्टली बरोबर. सीमा, गोकर्णा, शुभांगी, रोहित, स्नेहल, कोमल म्हणतात ए. ओके, स्वाती, ललिता, सुवर्णा, भारी, बढिया, एक नंबर. ऋतिका, ऋतिका तर काय, ऋतिकानेच मला कर्ज दिलं 10 लाख रुपये. त्यांना तर सगळ्यात जास्त माहिती असायला पाहिजे. हां, बरोबर.
आणि म्हणून आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा एखाद्याला कर्ज देतो तेव्हा जेव्हा आपण एखाद्याला कर्ज देतो ना तेव्हा आपल्याला त्याच्याकडनं व्याज मिळणार आहे, आता नेहमी नेहमी भरपूर व्याज मिळणार. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांना कर्ज देतो ना तो बिझनेस आहे, म्हणून तर लोक कर्जाने पैसे देण्याचे बिझनेस करतात. का? कारण व्याज मिळतं, भरपूर व्याज मिळतं, भरपूर पैसे कमवतात लोक. आणि म्हणून देण्यात येणारी कर्जे संपत्ती निर्माण करतात, कारण त्याच्यामुळे व्याज मिळणार आहे, उत्पन्न मिळणार आहे, संपत्ती निर्माण होणार आहे तुमची. आणि लास्ट पायाभूत सुविधांचा विकास, काय वाटतं? पायाभूत सुविधांचा विकास, येस. रोहित ए नाही, बी. कोमल ए नाही, बी. पायाभूत सुविधांच्या विकासामुळं काय होतं? पायाभूत सुविधांच्या विकासामुळं संपत्ती निर्माण होते. कारण मी जे आता गावाचं उदाहरण दिलं, त्या गावातून हायवे गेल्यामुळं 5 लाख रुपये एकराचं जे शेत होतं, त्या 5 लाख रुपये एकराच्या शेताचे 50 लाख रुपये झाले. कारण गावातून रस्ता गेलाय, गावातून हायवे गेल्यावर रस्त्यांच्या जागेच्या किमती का वाढतात? पायाभूत सुविधा विकासामुळं देशाचं भलं होतं, संपत्ती निर्माण होते. मग आता आपण काय काय करायचं? जे जे ए म्हणलंय ना, तो आहे सगळा महसुली खर्च. महसुली खर्च म्हणजे संपत्ती निर्माण करत नाही, हे बघा आपण इथं लिहिलंय. महसुली खर्च संपत्ती निर्माण करत नाही म्हणून ह्याला म्हणायचं ए. आणि भांडवली खर्च संपत्ती निर्माण करतो ह्याला म्हणायचं बी. बरोबर? आणि म्हणून येस. आणि म्हणून आता काय करायचं? जो आपला टेबल आहे, चार, त्या टेबलकडे जायचं परत. हे रोज माझं 12:30 वाजता स्पेशल क्लास असतो, बरं, लक्षात राहू दे. आणि हे अनअकॅडमी प्लसचे स्पेशल चार्जेस आहेत, हे त्याची खरं फीस आहे, पण आपल्याला ही फीज नाही भरावी लागत. आपल्याला खरं तर 10% ऑफ मिळतं त्याच्यावर. पण सध्या 2023 हे वर्ष सुरू झालंय, त्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण 23% ऑफची ऑफर ठेवली आहे. जर तुम्ही अनअकॅडमी प्लसला आता सबस्क्राईब करता तर तुम्हाला RR लाईव्ह हा कोड वापरायचा, म्हणजे 23% सूट मिळू शकेल. सो फायदा होईल. आपल्या आपल्या टेबलकडे जाऊ आपण. हा असा आता जमा पूर्ण भाग, पूर्ण भाग आपला जमेचा, जमिनीच खाऊन टाकली ही स्लाईड पूर्ण. आता खर्चासाठी आपण एक नवीन स्लाईड बनवू, ही वाली अर्थसंकल्प. अर्थसंकल्प, मग आता अर्थसंकल्पामध्ये दोन पार्ट असतात. अर्थसंकल्पाचे मुख्यतः दोन पार्ट असतात, जमा, लई लई लिहिलंय आपण जमेबद्दल. आता काही बोलायची गरज नाही जमेबद्दल, आता खर्चाबद्दल बोलू. खर्च, जमेचा भाग खूप झाला डिस्कस करून. येस नेहा, घेणार ना 100%, 100% कर प्रणालीवर लेक्चर घेणार, है ना? आज हे अर्थसंकल्पाची रचना वगैरे झालं ना की पुढच्या बुधवारचा आपण जो आहे आपला महा एपिसोड मॅरेथॉन लेक्चर कर प्रणालीवर घेऊयात. ओके, जमा पूर्ण कवर झालंय. आता खर्चावर फोकस करूयात. आपण म्हणलं खर्च दोन प्रकारचा असतो. महसुली खर्च बिलकुल सुद्धा संपत्ती निर्माण करत नाही, फक्त हा देश चालवण्याचा रुटीन मेंटेनन्सचा खर्च असतो, महसुली खर्च. आणि भांडवली खर्च मात्र तुमच्या देशासाठी संपत्ती निर्माण करतो, तुमच्या देशाला श्रीमंत बनवेल, तुमच्या देशाचा विकास घडवून आणेल. तर महसुली खर्च आणि भांडवली खर्च असे. येस अमोल, थँक्यू मित्र. 5-year plan वर पण घेऊ. तुम्ही सांगा फक्त तुम्हाला कशा कशावर पाहिजे. तुम्ही तुमची डिमांड ठेवायची, मी माझी डिमांड ठेवेल.
झालं, विषय संपला, इझी आहे मग बाकी सगळं. महसुली खर्च कशा कशावर? शासनाला आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन द्यावं लागेल. वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन द्यावं लागेल, प्लस राज्यांना अनुदाने द्यावी लागतील. अनुदाने म्हणजे देणगी असते, आपण बोललो ना, पैसे परत मिळत नाही, व्याजही येत नाही त्याच्यावरच, बरोबर. पुन्हा आपण कोणाकडनं तरी कर्ज घेतलेलं असतं, त्याचं व्याज देतो आपण, व्याज देयता. प्लस अजून सामाजिक योजनांवरील महसुली खर्च असेल, सामाजिक योजना महसुली खर्च, संरक्षण क्षेत्रावरील महसुली खर्च असेल, संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, संरक्षण क्षेत्रातील महसुली खर्च. त्याच्यानंतर आपण ह्या लिस्ट मध्ये नाही लिहिलं, पण कायदा आणि सुव्यवस्था जो आहे ना, हा येस, महसुली खर्च म्हणजे नो रिटर्न, विषय संपला. सामाजिक योजनेमध्ये मग एज्युकेशन, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक योजनेमध्ये येतात, बरोबर. जे आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जो खर्च करतो ना देशात, तो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचा आपण खर्च, म्हणजे पोलीस प्रशासन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्यावरील खर्च, हा पण महसुली खर्च आहे. हे इतके महसुली खर्च आहेत. येस, बिलकुल बरोबर. ही इतकी महसुली खर्चाची, हे इतके महसुली खर्चाचे हेड्स आहेत असं म्हणूयात, बरोबर. बघा सगळी लिस्ट लिहिली आहे का तुम्ही महसुली खर्चाची? ओके, झाली पूर्ण लिस्ट तयार तुमची. हा झाला महसुली खर्च. आता भांडवली खर्च काय काय? आपण दुसऱ्या देशांना कर्ज देतो, देण्यात येणारे कर्ज दुसऱ्या देशांना द्या, राज्यांना द्या, कोणालाही कर्ज द्या, पण कर्जातून शासनाला पैसे, जे आपण कर्ज देऊ त्या कर्जातून आपल्याला, येस, त्या कर्जातून आपल्याला व्याज मिळणार आहे. आणि व्याज म्हणजे संपत्ती ना, व्याज म्हणजे इन्कम मिळणार आहे तुम्हाला. आणि म्हणून देण्यात येणारं कर्ज ही आपली भांडवली खर्च आहे हा, कारण संपत्ती निर्माण करतो. कर्जाची परतफेड, कर्जाची परतफेड, व्याज वाचणार आहे आपलं. जेव्हा आपण कर्जाची परतफेड करू, व्याज वाचणार आहे. आता व्याज नाही द्यावं लागणार, आणि व्याज नाही द्यावं लागणार म्हणजे तुमचा एक्स्ट्रा इन्कम वाढणार आहे. भारी, बढिया आहे, है ना, शुद्ध आहे. पुन्हा आपण सामाजिक योजनांवर भांडवली खर्च करतो, शाळा बांधणं वगैरे ह्या गोष्टी, सामाजिक योजना भांडवली खर्च. संरक्षण क्षेत्रातील साधन सामग्रीची खरेदी, संरक्षण क्षेत्र साधन सामग्री खरेदी, पायाभूत सुविधांचा विकास,
विज्ञान बरोबर हे आणि अजून एक गोष्ट आहे, यस पायाभूत सुविधांचा विकास झाला. अजून एक गोष्ट आहे, छोटासा पॉईंट आहे, अजून इत्तूसा नन्नासा मुन्नासा छोटासा. तो पॉईंट असा आहे की आपण भांडवली जमेमध्ये काय म्हटलं होतं, सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक करून मिळणारा पैसा आपण भांडवली जमेमध्ये कॅल्क्युलेट केला होता बरोबर. सार्वजनिक उद्योगांची निर्गुंतवणूक म्हणजे काय, शासनाने सार्वजनिक उद्योग विकून टाकणं, ह्याला आपण म्हणतो सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक बरोबर. पण येस सीमा तेच बोलायचे आता, पण कधी कधी शासनाला असं वाटतं की अरे हा उद्योग खूप महत्त्वाचा आहे, हा उद्योग मोठा झाला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे जेणेकरून देशाचं भलं होईल, अशा वेळी शासन एखाद्या उद्योगामध्ये गुंतवणूक करतं, सार्वजनिक क्षेत्रातल्या एखाद्या कंपनीत गुंतवणूक करतं, किंवा एखाद्या कंपनीतला काही हिस्सा आपण खाजगी क्षेत्राला विकला असेल तो पुन्हा खरेदी करतं, त्याला आपण म्हणतो सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक. मात्र सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक केल्यामुळे काय होईल, इन्व्हेस्टमेंट करताय ना तुम्ही, इन्व्हेस्टमेंट तर नेहमी कॅपिटलच असली पाहिजे, भांडवलीच खर्च असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मौज मजा करताय ना तो महसुली खर्च, म्हणून सार्वजनिक उद्योगांमधील गुंतवणूक हा भांडवली खर्च येईल. सार्वजनिक उद्योगांमधील गुंतवणूक सार्वजनिक उद्योगांमधील गुंतवणूक हा भांडवली खर्च येईल. डन, किती सोपे बघा, झाली अर्थसंकल्पाची रचना आपल्याकडे तयार पूर्ण. येस नेहा, आहेत आहेत. काही टॉपिक्सच्या आहेत, काही टॉपिक्स तर मी लिहून दिलेले लेक्चर्समध्ये, तर मग त्याच्या नोट्स लेखी स्वरूपात असतील मुलांकडे. बघा, हे पूर्ण पूर्ण खर्चाचा पार्ट लिहून घ्यायचा. ओके, गुड, नाइस. अरे स्वाती, अजून तर फक्त ट्रेलरच बघितलंय आपण, असे तर आपल्याला खूप सारं शिकायचं आहे. पण म्हणून सगळे लेक्चर्स न चुकता न विसरता करायचे कंटिन्यू. बरोबर, डन. तर अशा पद्धतीनं आहे ना, तुमच्याकडं मी माझ्याकडं एक स्लाईडवर सगळं बसणार नाही, म्हणून मी काय केलं, आपण अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च असे दोन पार्ट केले, आणि त्याच्यामध्ये जमेचा भाग जो होता ना, तो जमेचा भाग आपण ह्या स्लाईडवर लिहिला पूर्ण. येस, गुड, एक्सलंट. कृणाल पॉलिटीची नवीन बॅच आहे ना, आता जी काही नवीन बॅच आहे ते सगळं फेब्रुवारी महिन्यामध्येच होऊ शकतं. नवीन बॅचेस सगळ्या फेब्रुवारीमध्ये, कारण माझं जानेवारी महिन्याचं पूर्ण शेड्यूल फिक्स आहे. ओके, तर आपण ह्या स्लाईडमध्ये ना पूर्ण जमेचा भाग लिहिला, आणि ह्या स्लाईडमध्ये पूर्ण खर्चाचा भाग लिहिला. तुम्ही मात्र काय करायचं, येस सीमा, नक्की. जनसंख्याशास्त्रावर, मला लोकसंख्येच्या आकडेवारीवर एक लेक्चर घ्यायचंच आहे,
एक 2 तासांचा मॅरेथॉन घेऊ आणि त्याच्यामध्ये सगळी आकडेवारी आपली पाठ करून टाकू. तर तुम्ही मात्र काय करायचं, तुम्ही एकाच पेजवर अर्थसंकल्प पूर्ण काढायचा, एकाच स्लाइडवर एकाच पेजवर इकडं जमा इकडं खर्च. तुमच्या ज्या इकॉनॉमिक्सच्या नोट्सची बुक असेल ना, त्या बुकमध्ये एकाच पेजवर बसलं पाहिजे हे सगळं. आणि मग येस वर्ण ऑलवेज वेलकम. आणि मग ही जी हा जो चार्ट असेल ना, हा चार्ट आठवड्यातून एकदा वाचायचा व्यवस्थित. हा चार्ट एकदा आठवड्यातून व्यवस्थित वाचला ना की बेस्ट. तुम्हाला अर्थसंकल्पाच्या रचनेवरचे कोणती जमा भांडवली आहे महसुली आहे ह्याच्यावरचा कधीच कोणताच प्रश्न चुकणार नाही. नेव्हर नेव्हर नेव्हर, कधीच नाही चुकू शकत. इतका भारी टॉपिक आहे हा आणि इतका सोपा आहे अभ्यास करायला. तर खर्च आणि जमा डन, हे इतकं लक्षात ठेवायचं. झालं क्लिअर. आता पुढे आपल्याला जो पार्ट बघायचा आहे तो आहे रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल. अगोदर आर्थिक वर्षाबद्दल बोलूयात. आर्थिक वर्ष अगोदर काय काय नाही ते बघू आणि मग रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल बोलू. आर्थिक वर्ष आपल्या देशातलं काय आहे त्याच्याबद्दल बोलू आणि मग बघूयात की आपल्याला रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण काय काय बदल केलेत. बघा आता तर पहिलं आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष ह्या पार्ट मध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर. बरोबर. फायनान्शियल इयर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. इट्स ओके प्रतीक्षा, इथून कंटिन्यू करा. ह्याच्या अगोदरचं जे आहे ना ते रेकॉर्डेड बघून घ्याल नंतर, है ना. इथून कंटिन्यू करा. तर आपण काय करतो, आर्थिक वर्ष आपल्या देशामध्ये जे आत्ता वापरतो ना आपण, सध्या आपण जे फायनान्शियल इयर वापरतो ते आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष वापरतो आपण सध्या. बरोबर. आपण म्हणतो ना 31 मार्च आलाय, मार्च एंड आलाय, मार्च एंड आलाय, मार्च एंडचा लोड आहे. सो दॅट इज मार्च एंड. कारण आपल्या देशामध्ये आपण 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू करतो आणि 31 मार्चला संपवतो. 1 जानेवारीला तर आपलं इंग्लिश कॅलेंडर इयर सुरू होतं आणि आपल्या संस्कृतीनुसार मग दिवाळीच्या पाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं. मग सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष हे वापरतो आपण. आता हे आर्थिक वर्ष आपण कधीपासून वापरायला सुरुवात केली इतिहासात? कधीतरी तर एखादं तर वर्ष असेल ना ज्या वर्षीपासून आपण 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष वापरायला सुरुवात केली. तर इतिहासातलं ते वर्ष आहे 1867. हे वर्ष. येस सीमा. आपण काय करायचो, 1867 सालापूर्वी आपल्या देशाचं जे आर्थिक वर्ष होतं ते होतं 1 मे ते 30 एप्रिल. 1 मे ते 30 एप्रिल हे आर्थिक वर्ष असायचं आपलं 1867 पूर्वी. आणि 1867 पासून आजपर्यंत, 1867 पासून आजपर्यंत आपण 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष वापरतो. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष वापरतो आपण आता सध्याला. मग आता काय झालं, तर हे जे आर्थिक वर्ष आहे ना 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं नाही आहे. 1867 साली आपल्या हातात थोडीच सत्ता होती. मी होतो का पंतप्रधान? नाही. 1867 साली तर आपल्याकडे व्हाईसरॉय असायचं, ब्रिटिशची राणी होती, आपली राणी म्हणजे आपलं देश. तर ब्रिटनमध्ये जो त्यांचा आर्थिक वर्ष आहे, ब्रिटनचं जे कृषीचा काळ आहे ब्रिटनमधला, ॲग्रिकल्चर,
त्यानुसार 1 एप्रिल ते 31 मार्च हे त्यांचं आर्थिक वर्ष आहे. पण आता त्यांचं आणि आपलं एकाच सत्तेचे दोन पार्ट आहेत, आपण ब्रिटिशांची सत्ता होतो, मग आपल्यावर पण त्यांनी तेच आर्थिक वर्ष लादलं 1 एप्रिल ते 31 मार्च. सेम, मग आता स्वातंत्र्य मिळालं ना आपल्याला, बौद्धिक गुलामगिरी सोडून द्यावी लागेल. तर आपण 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष योग्य आहे का आपलं आर्थिक वर्ष बदलायला पाहिजे आपण, हा विचार करण्यासाठी आपण एक समिती नेमली. आणि म्हणून तुम्हाला हे तर माहिती पाहिजेच, आपण आर्थिक वर्ष कधीपासून वापरायला सुरुवात केली, कधी बदललं हे माहिती पाहिजेच. पण अजून एक गोष्ट जी माहिती पाहिजे ती आहे अशी की आपण आर्थिक वर्षाशी संबंधित समित्या नेमल्या. आर्थिक वर्षाशी संबंधित समित्या बोलतोय. पहिली समिती नेमली 1984 साली. आर्थिक वर्षाशी संबंधित समित्या नेमल्या. एक नंबर ललिता, बिलकुल बरोबर, सुपर डुपर, लय भारी. 1984 साली आपण पहिली समिती नेमली, ती समिती होती एल के झा यांच्या अध्यक्षतेखाली. इंदिरा गांधी गव्हर्नमेंट होतं, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस, त्यांनी एल के झा समिती नेमली 1984 साली. आपल्या देशातलं आर्थिक वर्ष बदलायला पाहिजे का आपण, का हे आर्थिक वर्ष आपल्या देशासाठी योग्य हे ठरवण्यासाठी आपण एक समिती नेमली एल के झा यांच्या अध्यक्षतेखाली. ती समिती होती 1984 ची. त्या समितीने काय सांगितलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष नाहीच आहे, आपण आर्थिक वर्ष बदलायला पाहिजे, आपलं आर्थिक वर्ष असायला पाहिजे. स्वीकारलं नाही, स्वीकारलं तर दोन्ही समित्यांचं नाही आहे प्रवीण. आपण आजपर्यंत दोन समित्या नेमल्या, त्या दोन्ही समित्यांचं आपण आजपर्यंत स्वीकारलेलं नाही आहे. यस ललिता, तर 1984 साली एल के झा समितीने सांगितलं की हो, आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष नाही आहे, आपलं आर्थिक वर्ष खरं तर असायला पाहिजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. एल के झा समितीने सांगितलं की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आपलं आर्थिक वर्ष असलं पाहिजे, बरोबर. पण त्यांनी एक कंडिशन पण लावली, पण आर्थिक वर्ष बदलल्यामुळं होणारा फायदा जर खूप नसेल तर उगच आर्थिक वर्ष बदलण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आर्थिक वर्ष बदलणं सोपं नसतं. तुमच्या वेबसाईट्स, तुमची प्रशासकीय कार्यालय, तुमच्या शासनाचं काम सगळं आर्थिक वर्षानुसार सेट झालंय. आर्थिक वर्ष बदलायचं म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च करावा लागेल. आणि म्हणून आर्थिक वर्ष बदलल्यामुळं होणारा फायदा जर खूप मोठा नसेल तर उगच शासनाने त्या भानगडीत पडू नये. आर्थिक वर्ष न बदलता जसं काम चाललंय तसं चालू द्यावं, बरोबर. आणि म्हणून आपण एल के झा समितीने सांगितलं की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष असावं, पण आपण स्वीकारलं नाही, आपण ह्या समितीची शिफारस स्वीकारली नाही. कारण त्यांनी स्वतःच सांगितलं की आर्थिक वर्ष बदलल्यामुळं होणारा फायदा जर खूप जास्त नसेल तर उगाच का भानगडीत पडावं, गप बसावं, ना आहे ते राहू द्यावं. मग ह्याच्यानंतर आली पुढची समिती. 2016 वर्ष उजाडलं आणि आपण शंकर आचार्य समिती नेमली. शंकर आचार्य समिती नेमली. शंकर आचार्य समिती. मग शंकर आचार्य समिती 2016 ची, शंकर आचार्य समितीने काय सांगितलं की सेम, आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असायला पाहिजे. शंकर आचार्य समितीने पण ज्या एल के झा समितीने शिफारशी केल्या ना तशाच शिफारशी केल्या थोड्याफार प्रमाणात. मग आपण काय केलं, एल के झा समितीचं ऐकलं नव्हतं, शंकर आचार्य समितीने दिलं. पण 8 नोव्हेंबर 2016 ला काय झालं होतं, 8 नोव्हेंबर 2016 तुम्ही पहिल्यांदा कोणाला तरी घेऊन डिनरला वगैरे गेला होता हे नका सांगू बर, देशाच्या दृष्टिकोनातून काय झालं होतं महत्वाचं ते सांगा. 8 नोव्हेंबर 2016 ला काय झालं होतं, हम्म,
येस, नोटबंदी झाली होती, डिमॉनिटायझेशन. आता ह्या समितीची पण शिफारस 2016 साली झाली. आपण 2016 मध्ये नोटबंदी केली, थोडंसा अर्थव्यवस्थेला, भलेही शासनाचा निर्णय उत्तम असेल चुकीचा असेल, ती गोष्ट काल सर्वोच्च न्यायालयाने ठरवली की शासनाचा निर्णय प्रश्न त्याच्यावर उपस्थित करता येत नाही म्हणून, आणि तो योग्य ठरवला निर्णय शासनाचा, बरोबर. तर नोटबंदी योग्य ठरवली, पण त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेला थोडासा झटका बसला ना, थोडासा, कारण लोकांकडे पैसेच नाही राहिले कॅश. पहिला झटका तो होता, 1 जुलै 2017 ला GST आणलं, अर्थव्यवस्थेला थोडासा शॉक बसला. अजून एक 2020 मध्ये कोविड आलं, अर्थव्यवस्थेला अजून एक मोठा झटका बसला. आणि म्हणून भलेही शंकराचार्य समितीने शिफारस केली की 1 जानेवारी ते 1 डिसेंबर आर्थिक वर्ष असायला पाहिजे, पण दरवेळी अर्थव्यवस्था इतके दन 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 दणके खाते की आत्ता नवीन काही ट्रायल करायच्या मूडमध्ये शासन पण नाही आहे आणि जनता पण नाही आहे. म्हणून आपण शंकराचार्य समितीने दिलेली शिफारस अजूनही ऐकलेली नाही. म्हणून दोन्ही समित्यांनी, एलके झा समितीने पण आणि शंकराचार्य समितीने पण, दोन्ही समित्यांनी सांगितलं की आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असायला पाहिजे, पण आपण दोन्ही समित्यांचं ऐकलेलं नाही आहे. आजही आपल्या देशात 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आर्थिक वर्ष वापरलं जातं, हेच आर्थिक वर्ष आपण वापरतो, बरोबर. आपण आर्थिक वर्ष बदलायच्या भानगडीत पडलो नाही. तर हे एक आर्थिक वर्षाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, क्लिअर. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 पॉइंट बघितलेत महत्त्वाचे. भारतातील अर्थसंकल्पाची उत्क्रांती बघितली, जेम्स विल्सन, लियाकत अली खान, आर के शणमुखम शेट्टी, जॉन मथाई, यशवंत सिन्हा, ह्या 5 जणांची नावं, त्यांनी काय काय केलं ते पाठ असायला पाहिजे वर्षासहित. मग अर्थसंकल्पाच्या उत्क्रांतीमध्ये तितक्या गोष्टी इनफ आहेत, भरपूर होऊन जातं तितकं. त्याच्यानंतर आपण केलं अर्थसंकल्पाची रचना बघितली, जमा खर्च, जमेचे 2 पार्ट बघितले, महसुली भांडवली, खर्चाचे 2 पार्ट बघितले, महसुली भांडवली. आणि मग भारतातील आर्थिक वर्ष कसं बदलत गेलं किंवा भारतातील आर्थिक वर्षाबद्दल आपण काय काय केलं आजपर्यंत ते बघितलं. ह्या इतक्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये मला घ्यायच्या होत्या, बरोबर. मजा आली आज खूप, है ना. कंटिन्युअसली 2 तास घेतला आपण, पण ॲटलीस्ट एक मोठा टॉपिक, कारण एक एक तासाचं घेतलं ना की हा टॉपिक कवर नाही होत. 2 तासांचं घेतल्यामुळं मग तो जमा खर्च सगळं डिस्कस करून चार्ट बनवणं सगळं शक्य होऊन जातं. म्हणून मग 2 तासांच्या लेक्चरमध्ये मी हा पार्ट घेतला. पण जसं मला करप्रणाली, जनसंख्याशास्त्र हे जे टॉपिक बोलताय ना तुम्ही, तर मी काय करेल, पुढच्या बुधवारी जर मॅरेथॉन लेक्चर मी ठेवलं तर मी जनसंख्याशास्त्रवर ठेवेल. अगोदर लोकसंख्येची आकडेवारी हे करून घेऊ पाठ, आणि मग करप्रणालीवर घेऊ, करांचं वर्गीकरण आणि भारतातील प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर ह्या गोष्टी घेऊ, म्हणजे बऱ्यापैकी आपला सगळा पार्ट कव्हर होऊन जाईल. येस कृणाल, तुम्ही सगळ्यांनी एवढं मस्त दटून राहिले फेविकॉल लावून, म्हणून मजा आली. नाहीतर 2 तास मी शिकवेल, तुम्हीच नाही शिकला तर काय उपयोग होईल, है ना. सो गुड. तर आता आपण, येस येस, यू ऑल आर ऑलवेज वेलकम. तर आता आपण इथंच थांबूयात, पुन्हा भेटायचं आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये. उद्या आपल्याला राज्यसेवा 2023 साठीची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ते डिस्कस करायचं आहे, आणि पुढच्या बुधवारी आपण कररचना किंवा करप्रणाली ह्या टॉपिकवरचं लेक्चर घेणार आहोत. क्लिअर, डन. काही डाऊट नाही आहे मग आत्तापर्यंत आपण जे घेतलं आहे त्याच्यावर, काहीसुद्धा डाऊट नसावा तुम्हाला. काही डाऊट असेल तर मला सांगा, काही डाऊट नसेल तर काही प्रॉब्लेमच नाही. तसं आपण एवढं डिटेलमध्ये घेतलं की डाऊट यायचं काही कारण नाही, बट अगेन काही राहिलंच असेल तर. ये शुभांगी, ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम, है ना. खूप चांगला अभ्यास करा. सो थांबूयात मग, डन. सो थँक्यू व्हेरी मच, चांगला अभ्यास करत राहा असाच. काही लागलं तर मला सांगा, मी कायम तुमच्यासोबत आहे, तुमच्या पाठीशी पण आहे, पण तुमच्यासोबत राहण्यात जास्त मजा येईल मला. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. चांगला अभ्यास करा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा, आणि काही लागलंच तर मला सांगा, मी कायम आहेच तुमच्या मदतीला तयार. येस सीमा. शालिनी, पुढच्या लेक्चरला का, पुढच्या लेक्चरला टॉपिक असेल करप्रणाली, बरोबर. करप्रणाली टॉपिकवर लेक्चर घेऊ आपण, करप्रणाली किंवा जनसंख्याशास्त्र, 2 पैकी 1. ओके, सो थांबूयात मग.
सो थँक यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. खूप चांगला अभ्यास करा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा आणि मस्त लढत राहा असं. देव तुम्हाला भरपूर कष्ट करण्याची हिंमत देव आणि तुमच्या कष्टाला भरभरून यश देव, ही माझ्याकडनं प्रार्थना आणि शुभेच्छा नेहमीप्रमाणे. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय हो, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. है ना, असाच अभ्यास करत राहा, असंच यशस्वी होत राहा. सी यू सून, लवकरच भेटूयात.